भाऊ ऋषी भाऊ वाढदिवस पार्टी कधी द्यायला तुम्ही आम्हाला? हा ऋषी भाऊ, एक तर ते 31 डिसेंबरची पार्टी करायला नाही भेटली, पण तुमच्या वाढदिवसाची पार्टी करायला भेटलीच पाहिजे बघा. अरे गाण्या, पण माझा वाढदिवस काल झाला गेला का? पार्टी कालच मागायला पाहिजे होती. हा ऋषी भाऊ, म्हणजे चांगलं आहे तुमचं स्वराच्या उलट्या बोंबा. एक तर काल तुमचा मूड चांगला नव्हता म्हणून मी पार्टी मागितली नाही, म्हणलं जाऊन द्या उद्या मागा येईन. पण तुम्ही आधी अशी शाळा केली वय ती काय सांगायचं नाही मला. मला पार्टी पाहिजेच बघा, चिकन मटणची तरी पाहिजेच. अरे गाण्या, पार्टी कुठे चालली वयला का? पार्टी देऊ की देऊ? नाही, आजची आजच पाहिजे, पण ती पण डबल पार्टी. अरे गाण्या, डबल पार्टी कसली र? एक तुमच्या वाढदिवसाची आणि दुसरी म्हणजे तुम्हाला पिंकीवर प्रेम झाल्याची. ऋषी भाऊ, तुम्ही मला नका शिकू, मला माहिती तुम्ही लय आतले गाठीचा इथे. अयो लाजला ऋषी भाऊ, आपला ऋषी भाऊ लाजला. तुझा जीव माझा गुंतला, कुशा खाली फोटो तुझा चांद रातीला, तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावल मन, त्या विसावल्या मनालाही घेना साथी दाग. गुड मॉर्निंग प्रियंका. गुड मॉर्निंग प्रवीण. आईला हिप्पा उठ्या खरमुड इथं कस काय टपकलं कडे? गणे, ह्या पव्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे का? ही पुढे जाऊन लय नडत असतं आपल्याला. अहो ऋषी भाऊ, त्यात काय एवढं? मग तुम्ही तर चांगले चांगलं वाटत लावलेत, ही पव्या काय चीज आहे? तुम्ही एक आवाज तर द्या, मग बघा त्याला जागेवर गाडतो का नाही. नाही नाही गणे, त्या पव्याला असा हलक्यात घेऊन नसतो जमत, कारण पिंकीचा पव्यावला विश्वास आहे र. आणि जर आपण पव्याला काय करायला गेलो, बाजी आपल्यावर पलटू शकते. त्याच्यामुळं त्या पव्या नावाच्या सालणाऱ्या काट्याला असा आहिस्ता आहिस्ताच काढला पाहिजे. आहिस्ता आहिस्ता म्हणजे कसं ऋषी भाऊ? गाण्या, ते तुला नाही कळायचं, मी जी सांगतो ती कर फक्त तू. बरं बरं, करतो की मग. ऐ गण्या, मग एक काम कर, तोख तिथनं सुट्या चालली या बरोबर का, आणि पव्या इकडून चाललाय. मग तू असं काहीतरी कर की पव्या आपोआप सुटीच्या मिठीत पडला पाहिजे. सुटीच्या मिठीत पडलं पाहिजे? अहो ऋषी भाऊ, तुम्ही स्वतःच जुळवताय का ते पव्याचं सुटीचं जुळवताय? ए गाणे, अरे तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना, जास्त डोकं कशाला चालवतो. बरं ठीक आहे, जा तुम्ही, मला काय करायचंय. पव्या थांब, कुठं चाललाय तिकडं? पाणी प्याय चाललो टाकीला कर. पाणी प्याय चाललाय वय? हा मग जाके, मग कशाला थांबलाय? कोण थांबवलं तुला? तो चढवला का? नाही, जातो जातो.
गण्या तुझं काय डोळे बिळे गेलं काय हा कशाला पायात पाय अडकून पडलं रे मला ए बाबा लाबणाला पण कोंबडी घालती क्यापा मी कशाला तुझ्या पायात पाय अडकू र तुझा पाय ठेचायला असेल कशाला तरी ए पवे अरे तुला तुझा स्वतःचा तोल सावरा येतो का नाही का स्वीटीच्या मिठीत पडण्यासाठी मुद्दाम पाय घसरला होता काय माहित आहे का नाही ऋषी दाळी चला बाबा आनंदाची आणि खुश खबर अशी बातमी घेऊन आलेलो आहे. तसं म्हणायला गेलं तर हीच बातमी कदाचित तुमची चिंता वाढवणारी देखील आहे. ज्या कबड्डी स्पर्धेची तुम्ही इतक्या दिवसापासून आतुरतेनं वाट पाहत होता ती कबड्डी स्पर्धा त्याची तारीख आता जाहीर झालेली आहे. अयो बरं झालं बाबा. पर कधीच सर उद्या आहे का? अरे गाण्या उद्या नाही, इतक्या लवकर असते का स्पर्धा कधी? बरोबर असू द्या, पण लवकर पेटवती साडेसाती. तर येत्या 15 तारखेला आपली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आता सुरू होणार आहे. परंतु चिंतेची बाब अशी आहे की अजून आपला नीट संघ तयार झालेला नाही आहे, आपला सराव सुद्धा नीट झालेला नाही आहे. आणि आपण तर चॅलेंज देऊन बसलोय काकासाहेब जाधव हायस्कूलला, तेव्हा आपल्या सगळ्यांना आता रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला स्पर्धेची तयारी करावी लागणार आहे. बरोबर ना? अहो सर, 15 तारखेला कबड्डीच्या स्पर्धेत म्हणल्यावर आपल्या हातात तर फक्त 4-5 दिवसच आहेत, आणि एवढ्या कमी दिवसात आपण कशी कबड्डीची प्रॅक्टिस करणार? हा सर, अजून कबड्डीची टीम पण व्यवस्थित तयार नाही झाली. हो, आणि मुलींची टीम पण आणखीन अपूर्णच आहे सर. तर विद्यार्थ्यांनो, आता नियमितपणे विद्यार्थी आपल्या शाळेत पण यायला लागलेले आहेत, त्यामुळे आपण आपली टीम व्यवस्थित पूर्ण करून घेऊ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धन्याचा मला काल फोन आला होता, त्याचाही पाय आता बरा झालेला आहे, तो रिकव्हर होतोय, म्हणजे आपल्याला धन्यासुद्धा आता उपस्थित होईल कबड्डी खेळण्यासाठी. त्याच्यामुळे त्यालाही आपण आता शाळेमध्ये बोलून घेऊ आणि आपला जोरदार सराव सुरू करू. अहो सर, आम्ही तर कबड्डीची प्रॅक्टिस करतोच हो, पण काकासाहेब हायस्कूलची पोरं लई डेंजर आहेत आणि त्यांच्यासमोर आपली पोरं नवीन आहेत. मग सर, आपल्या संघात कोणतरी अनुभवी प्लेअर एक पाहिजेच ना. अय शितिया, अरे त्या काकासाहेबाची पोरं डेंजर असली म्हणून काय झालं र? अरे आपण काय त्यांना कमी नाही? नाही शिंदे, क्षितिज म्हणतोय ते बरोबर आहे. आपल्या टीम मध्ये असा कोणीतरी एखादा अनुभवी आणि तरबेज खेळाडू असायला हवा, म्हणजे कसं होईल आपल्या टीमचं पारडं उंच राहील आणि मग काकासाहेब जाधवला हरवायला काहीच अडचण नाही. एक काम करा, तुम्ही सगळे बाहेर जाऊन मैदानावरती कबड्डीचा सराव करत बसा. मी थोडंसं काहीतरी विचार करतो आणि कुठल्या आपल्या शाळेतला एखादा मुलगा घेता येईल का ते बघतो मी. तुम्ही जावा बाहेर मैदानावरती सराव करा, छान सराव करा. ओके, या तुम्ही. कबड्डी 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 माहिशा हे काय खरेला का? प्रत्येक वेळेस आम्हाला आउट करतोय का? खेळ तुझा तुला का? आम्हाला नको खेळायला. अरे मग नीट खेळत जाव की कबड्डी. काय लंगडी खेळल्यासारखी कबड्डी खेळताय का तुम्ही पण? हा काय कळलं पाहिजे तुम्हाला तरी? अरे कबड्डी खेळताना कसा जीवतून कबड्डी खेळली पाहिजे, ताण भूख सगळी हरपून गेली पाहिजे बघा. आणि कबड्डी म्हणजे काय खेळ नाही, काय कबड्डी म्हणजे एक रांगडी कला आहे. कला ज्याच्या नसिबात नसते ना कबड्डी, तोच जाणू शकतो कबड्डीचं महत्व. खरंय लागा, खरंय लागा. आम्हाला काय कळते कबड्डीचे? आम्हाला पारण सांगाय तुम्ही, चला आपलं काम आला. अरे वीटभट्टीवरचे कामगार कबड्डी खेळतायत, ते एवढ्या उत्तम पद्धतीनं, विशेष आहे. गेलं पाहिजे त्यांच्याकडे. आयला कोण आलं गड्या गिराय का?
अरे तुम्ही सगळे कबड्डी खेळताय आणि तेही एवढ्या आवडीनं, मला जरा आश्चर्य वाटलं म्हणून इकडे आलो मी. का हो, त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, पण तुम्ही विटभट्टीचे कामगार असून सुद्धा एवढ्या आवडीनं आणि चुरशीनं कबड्डी खेळताय म्हणून म्हटलं. त्यात काय एवढं काही, शाळेतल्या पोरांनीच कबड्डी खेळावं असं कुठं काही नियम आहे काय? छे छे, तसा काही नियम नाही आहे कुठं, पण आजकालच्या जमान्यामध्ये तरुणाई सगळी मोबाईलमध्ये डोके घालते आणि त्यातून तुम्ही कबड्डीसारखा खेळ खेळताय म्हणून आश्चर्य वाटलं आणि तुमचं कौतुकही वाटलं. नशिबाने जरी साथ सोडली तरी जुन्या सवयी आणि जुन्या आवडी विसरता येत नाही. म्हणजे मला समजलं नाही. जाऊ देव, आमचं रोजचंच मडण त्याला कोण रेडे, तुम्ही कशाला उगा आमच्यामुळे कोड्यात पडताय? नाही नाही, मला तुझ्याबद्दल सगळं जाणून घ्यायचंय. हे बघ, मी अभिनव माध्यमिक विद्यालय वाशिंबेचा मुख्याध्यापक आहे आणि मुख्याध्यापक या नात्यानं मी तुझी काहीतरी मदत करू शकतो. अहो सर, आम्ही तर आहेतच का इटभट्टीचं कामगार, पण ही पोरग शी पोरग शाळेतलं पोरग होतं, अभ्यासात बी हुशार होतं आणि कबड्डीत ह्याचा जीव की प्राण होता, त्याला कबड्डीतच नशीब घडवायचं होतं. जीवतून कबड्डीचा सराव करायचा, त्याचा बाप बी ह्याच इटभट्टीवर कामाला होता, दिस रात काम करायचा आणि ह्याला पैसा पुरवायचा. आणि ही पोरग बी बापाच्या मेहनतीचा मान राखायचा, रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि कबड्डीचे सराव बी करायचा. पण काय करणार, नशिबानं ह्याच्या मेहनतीला साथ दिली नाही, ह्याच्या बापाचं अपघातात दोन्ही पाय गेलं आणि कमावता माणूसच घरी बसला, म्हणून ह्याची आई जाती मजुरीच्या कामाला, पण तिच्या एकटीच्या जीवावर कवर काय भागणार, म्हणून ह्या पोराला शाळा सोडावं लागली आणि मजुरीला यावं लागते. बघा बरं, काही कर्ज वगैरे आहे का तुझ्या वडिलांवर? नाही नाही, कर्ज तर नाही काही, पण घरचा खर्च भागवण्यासाठी मला शाळा सोडावी लागली. बघा अरे, फक्त घर खर्चच भागवायचा प्रश्न आहे ना, मग तो तर तू शाळा सुटल्यानंतर मिळणाऱ्या वेळात किंवा सुट्टीच्या दिवशी काम करून देखील भागवू शकतोस. त्यासाठी तू तुझं करिअर म्हणजे कबड्डीचं करिअर आणि शाळा कशासाठी सोडतोयस? आणि हे बघ, तुला शासनाकडून देखील काही मदत मिळेल, त्यामुळे तू काय कर, शाळेत जा आणि कबड्डी खेळ, मी तुला खूप काही मदत करू शकतो. पण सर, मी तर नववीतनं शाळा सोडलेली, एक वर्ष झालं, पण परत शाळेत कसं? अरे मग काय झालं, तू पुन्हा एकदा नववीच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेऊ शकतोस आणि तुझ्या खेळाला आणि शिक्षणाच्या करिअरला सुरुवात करू शकतोस. कोणी देऊ अथवा न देऊ, हा जगदाळे सर तुला इयत्ता नववीच्या वर्गामध्ये प्रवेश देईल. बरं झालं सर, आमच्या माहिशाला कबड्डीचं मार्गदर्शन केलं, त्याचं आता कबड्डीचं बी सपन पूर्ण होईल. नाही, फक्त कबड्डी खेळण्यापुरतंच नाही, तर मी त्याला कबड्डीचा उत्तम खेळाडू बनण्यापर्यंत देखील मार्गदर्शन करेल. महेश नाव म्हटलं नाही सर? हा महेश. महेश, एक काम कर, तू आता चल बरं माझ्या बरोबर, तुला मी नववीच्या वर्गात प्रवेश देतो आणि चल आपण दुकानात जाऊन मस्त शाळेची कपडे देखील खरेदी करू. घेऊन जाऊ का मी शाळेत? चल येऊ का? तुमच्या तुम्ही चल, आपण कपडे घेऊ, तू गाडीवर बस. चांगली शाळा शिकर महेशा, मिळालेला संधीचं सोनं कर. चल आपलं सकाळ माती तुरवायला. काय जगदाळे सर, आहे का ओळख? आहे की ओळख काकासाहेब, तुमच्यासारख्यांना कोण विसरणार आहे, तुम्ही चांगले ध्यानात मनात बसलाय. आणि मग आमचे काकासाहेब चांगले चांगल्याचे देणेच राहते. तुमचे काकासाहेब भल्यांच्याच लक्षात राहतील, कारण वाईटांच्या पुढे टिकणारच नाही तुमचे काकासाहेब. चांगला टॉम ना मारताय जगदाळे सर, कोणासमोर मारताय त्याचं जरा ध्यान असू द्या तुमच्या मनामध्ये. कारण कसं आहे, तुमच्या वागणुकीची सजा उद्या कबड्डीच्या मैदानावर होणाऱ्या तुमच्या विद्यार्थ्यांना मिळायला नको म्हणून म्हणतोय. कार्यकर्ते, त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण माझे विद्यार्थी आता एवढे कबड्डीमध्ये तरबेज झालेत ना, तर ते सजा भोगणं तर दूरच, पण एकेकाची वाट लावायला आता मागे पुढे पाहणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. अरे आज तो मुलगा आपल्या विद्यार्थ्यांनी त्याचा कबड्डीमध्ये पाय मोडला होता, आणि पाय मोडला म्हणून तू इथं इटभट्टी कामाला आला की काय रे? ज्या मुलाचा पाय तुमच्या मुलांनी कबड्डीत मोडला होता ना काकासाहेब, तो धन्या कबड्डीच्या मैदानावरती मोडलेल्या पायाचा बदला घेण्यासाठी सराव करतोय, रक्त सांडतोय काकासाहेब.
हातपाय मोडल्याने आत्मविश्वास कमी होत नसतो काकासाहेब, उलट तो आणखीन मजबूत होत असतो. आणि राहिला प्रश्न या मुलाचा, हा मुलगा तर वीटभट्टीवर काम करणारा एक खोतकोर आणि प्रामाणिक मुलगा आहे. ते काही असो, मला चेहराच ओळखता नाही आला. काकासाहेब, तुमच्या डोळ्यामध्ये जो राजकारणाचा आणि घमेंड्याचा कचरा साचलाय ना, तो अगोदर साफ करा, म्हणजे तुम्हाला कळेल हा कोण, मी कोण आणि हे कोण. अ जगदळे सर, तुम्ही विसरू नका, हे होणारे भावी आमदार आहेत, त्यांच्या समोर बोलताय तुम्ही. हो, असतील ना तुमचे काकासाहेब भावी आमदार, पण हे लक्षात ठेवा, तुमच्या काकासाहेबांना आमदार करण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेचीच गरज पडते. जगदळे सर, तुम्ही लय बोलायला लागलाय, त्याचे परिणाम तुमच्या विद्यार्थ्यांना कबड्डीच्या मैदानावर होतील, हे तुम्ही ध्यानात ठेवा. मला कोणाच्याही जीवावर उड्या मारायची गरज नाही काकासाहेब, कारण मी स्वतःच्या कर्तृत्वावर जगतो. आणि राहिला प्रश्न या विद्यार्थ्याचा, हाच वीटभट्टीवरचा कामगार उद्या कबड्डीच्या मैदानामध्ये तुमच्या विद्यार्थ्याला वीटभट्टीवरची लाल माती चारल्याशिवाय राहणार नाही काकासाहेब. जगदळे सर, तुम्हाला लय महागात पडल, हे लक्षात ठेवा. इतिहासामध्ये आपण आज पाठ 9 पाहणार आहोत, प्रसार माध्यमे आणि त्यांचा इतिहास. प्रसार माध्यमे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम करत असतात, जे आपल्याला माहितीची आदान प्रदान करण्यासाठी उपयोगी असतात, ज्यामध्ये प्रामुख्यानं रेडिओ आणि वर्तमानपत्र हे प्रसार माध्यमे आता सध्या प्रचलित आहेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये रेडिओ आणि वर्तमानपत्र यांनीच भारताच्या स्वातंत्र्यामध्ये देखील खूप महत्त्वाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून प्रसार माध्यमांमध्ये रेडिओ आणि वर्तमानपत्र यांचं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. रेडिओ आपण कुठेही जाऊन ऐकू शकतो, तर न्यूजपेपर म्हणजेच आपण त्याला वर्तमानपत्र म्हणतो, ते आपल्याला एका वेळेसच वाचता येतं. रेडिओला आपण इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असं देखील म्हणतो, तर वर्तमानपत्राला आपण प्रिंट मीडिया असं म्हणतो. प्रिंट मीडियामध्ये एकदा छापलेली माहिती किंवा एकदा छापलेली बातमी बदलता येत नाही, आणि रेडिओमध्ये मात्र तुम्ही एक बातमी दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस म्हणजे तीच बातमी रिपीट सुद्धा करू शकत असता. तर अशा पद्धतीनं रेडिओ आणि गाड्या काय चाललं रे तुझा, उभं रा म्हटलं ना गाडा. हा सांग मला, रेडिओ आणि न्यूज पेपर यामध्ये फरक काय आहे? हसू नको, सांग लवकर. रेडिओ आणि काय? वर्तमानपत्र म्हणजे तू पेपर म्हणतो त्याला. पेपर वय. अरे सांग ना लवकर, अभ्यास करायच्या टायमाला ह्याच्यावर गप्पा मारत बस, त्याच्यावर गप्पा मारत बस. ए उभं रा रे, उभं रा. हा सांग लवकर. इंग्लिश मध्ये सांग का मराठी मध्ये? मी हा इतिहासाचा तास आहे, इंग्लिशच्यात असायला इंग्लिश मध्ये, आणि आता मराठीच्यात असायला मराठी मध्ये. जास्त ओव्हर स्मार्ट बनू नको, मराठीत सांग. सांगायचं गरजेचं आहे. सांगायचं गरजेचं म्हणजे सांग लवकर. सांग तू. हा अवसरलाय सोपय, मग सांग. समजा बघा, आता आपल्याला कुठं बाहेर जायचं असलं ना, तर आपण एक काम करू शकतो. चपाती घेऊन जातो आपण ऐकायला. हा नाही सर, मग चपाती मध्ये चटणी टाकून मग ती पेपरात गुंडाळून नेऊ शकतो, पण रेडिओ मध्ये तसं नाही ना सर. अरे देवा, तू असं नाही ऐकायचा. आयो मूर्ख कुठला, रेडिओ मध्ये चपाती, चपाती मध्ये रेडिओ तोंडत खाली मूर्ख. आज तुम्हाला ना शिकवत नाही असं कुठं असतं का? अरे तू काय उभा राहते बस का, मी तुला वेगळी वापर द्यायची.
करायला सांगतो. लेट्स एन्जॉय. प्रियंका, प्रियंका, कुठलं बदल तू बदल बराबर. पुरुष भाऊ थांबा थांबा. अगं मला माहिती तू माझ्यावर नाराज आहेस म्हणून, पण प्रियंका मी ते मुद्दाम थोडीच केलं होतं. तरीही प्रियंका सॉरी, मी पुन्हा असं कधीच वागणार नाही. ते काही असो प्रवीण, जे काही झालं ते नकळत असो किंवा मुद्दाम, पण यामुळे तुझाच अपमान झाला ना, आणि तुझ्यामुळे आपल्या प्रेमाचा सुद्धा. पाहिलं नाहीस तो गाण्या कसा खिल्ली उडवत होता तुझी त्या दिवशी त्या कबड्डीच्या मैदानावर? पण तेच झालं आणि काल पण हेच. अगं प्रियंका, खरंच काल त्या गाण्याने माझ्या पायात पाय अडकवला होता म्हणून ते सगळं तसं घडलं. ते काहीही असो प्रवीण, अरे पण तू स्वतः तरी स्वतःची काळजी घ्यायला हवी होतीस ना. अरे मला नाही आवडत तू त्या स्वीटीच्या एवढं जवळ गेलेलं, खूप त्रास होतो मला. सॉरी प्रियंका, असं कधीच होऊन देणार नाही. ऋषी भाऊ हे काय, पिंकीने तर पव्याला माफ पण केलं, तुमचा प्लॅन तर एक दिवस सुद्धा टिकला नाही. अरे गण्या, जी ह्या ऋषी भाऊला दिसते ना ती तुला कधी दिसणार नाही. हो ऋषी भाऊ, असं तुम्हाला काय दिसतंय जी मला दिसत नाही? अय गण्या, अरे जरी पिंकीने पव्याला माफ केला असेल ना तरी पिंकी मनातून पव्यावर नाराजच आहे. आता कुठं त्या पिंकी आणि पव्याच्या प्रेमात ठिणगी पिटली आहे भजी. त्या पव्या आणि पिंकीच्या प्रेमात कालच ठिणगी पिटली आहे. फक्त आपल्याला काय करायचंय असं त्या ठिणगीवर करून आगीत रूपांतर करायचंय. वर्ष भाव पुंकरच काय, आपण त्यात पेट्रोल डिझेल रॉकेल तेल सगळं सगळं होतो बघा, आणि असं दांडणच आग लावू सगळा भडकाच उडून देऊ. मग मग तसंच करू आपण, करू सगळं 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 ओतून देऊ. अय गण्या ऋषी, अरे तिकडे धन्या आलाय शाळेत. धन्या, धन्या आलाय? हा अरे ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. चला आपला जिगर आलाय, चला त्याला भेटायला जाऊ. पहिला धन्या शाळेत आला, भेटलंच पाहिजे त्याला. शाळेच्या त्या वेलकम बॅक बाबा, कसा आहेस? एकदम दन देणे ते बघा आता. पण मला कबड्डीच्या स्पर्धेची तारीख कळली त्याच्यामुळे मला घरी राहूच वाटत होतं म्हणून मी लवकर शाळेत आलो. आईला धन्या मजा केला का तुझी? पाय मोडल्यामुळे एक महिनाभर सुट्टी मिळाली तुला. हा केला का? चांगला एक महिना आराम केला का त्यांनी? आपल्याला कधी भेटायची काय माहिती एवढी मोठी सुट्टी. ए गण्या तू बी हात पाय मोडून घे, म्हणजे तुला एक महिना सुट्टी भेटल. ए ए ए तपिशी तोंडात च्या कार, माझ्या पायाला नजर लावतो भाई. अजून तू माझं लग्न बी नाही झालं आणि मला लग्न घोडा करायचा विचार आहे काय तुझा? हा तोच मुलगा आहे ना ज्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. अयो माधुरी मॅडम तुम्ही? अरे धन्या, अरे ती माधुरी मॅडम नाही तर माधुरी मॅडमची छोटी बहीण स्वीटी. या आय एम सो डेंजरस हॅपी. नॉनसेन्स,
थँक्यू. होय गाण्या, काय रे म्हणली ती तुला? ती म्हणली मला की मी लई देखणं दिसतोय. लगा मग मी बी नॉनसेन्स, मी बी लई देखणं दिसतोय. अरे धन्या, अरे भावा बरं झालं बरं का तो आला. आता अशी कबड्डीची दान काऊन प्रॅक्टिस करू की ते काकासाहेब हायस्कूलच्या पोराच्या अशी वाटच लावून टाकू बघ. फक्त धन्याच नाही ऋषी, हा महेश सुद्धा तुमच्या संघामध्ये खेळणार आहे. आणि राहिला प्रश्न काकासाहेबांच्या टीमची वाट लावायची, आपल्याला काकासाहेबांच्या टीमची वाट नाही लावायची, तर त्यांच्या घमेंडी प्रवृत्तीची वाट लावायची आहे. आणि कबड्डी संघ जिंकवायचा आहे, कबड्डी खेळ जिंकवायचा आहे. क्षितिज, हा आहे महेश, तुझ्या अपेक्षेप्रमाणे आपल्या टीममधला अनुभवी आणि तरबेज खेळाडू. बरं झालं सर, धन्या आणि महेश आपल्या टीममध्ये वाढल्यामुळं आपली टीम पूर्ण झाली. महेश, स्वागत आहे तुझं नवी बचत टीममध्ये. लई डेंजर दिसायले. हा मग आमच्या ऋषी बाबा कमी काय टरा टरात फाडीन ह्यालो. तर आता मुलांना आणि मुलींना तुम्ही पण ऐका, आता आपली कबड्डीची टीम पूर्ण झालेली आहे. आता जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला यश मिळायचं आहे. आणि तसंही कबड्डीच्या स्पर्धा आता फक्त 3 दिवस आलेले आहेत, त्यामुळे पहाटे लवकर उठायचं, ग्राउंडमध्ये यायचं आणि सराव सुरू करायचा आहे. आलं लक्षात? आणि जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर महेश आहेच तुम्हाला सांगायला आणि तुम्ही मलाही विचारू शकता. तर गणेश, घ्या मग आता देवाचं नाव आणि लागा तयारीला. हो करतो की तुम्ही कुठं तवा आम्हाला सुखाने जगून देणार आहे. काय काय म्हणालास? कुठं काय काय नाही. मग चला लागा तयारीला सगळे, निघा रे. म्हशीबाचे नावान चांगले विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला इंग्रजीचा तास आता हा संपलेला आहे. आणि आता तुम्ही अभ्यासाबरोबर कबड्डीवर देखील लक्ष द्यायचे, कारण कबड्डी आपली 3 दिवस आलेली आहे. त्याचबरोबर उद्या आपली 26 जानेवारी आहे, म्हणजे आपल्याला 26 जानेवारी कबड्डीचा सराव आणि त्याचबरोबर आपला अभ्यास अशा 3ही कोणांमधून जायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. लक्षात? महेश, आपल्या शाळेमध्ये टोपी नाही घातली तरी चालते, कारण खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट एवढा सफिशियंट आहे आपल्याकडे युनिफॉर्म. टोपी घातली ना म्हणजे काकासाहेबांच्या विद्यार्थ्यांना मला टोपी घालायला सोपं जाईल. अरे तू काकासाहेबांच्या टीमला हरवायचा चंगच बांधलेला दिसतो. काय तुम्ही काहीच काळजी करू नका. ठीक आहे, तर तुम्ही सगळेजण आता वाचन करत बसा, मनातल्या मनात मराठीचं वाचन करा. मी थोडे 10वीचे पेपर आहेत ते तपासतो. हा माझं दप्तर ठेव ना, दप्तर खाली इथं जागा पूर्ण आहे मराठी. अरे मी इथं दररोज बसतो, तू आज आलाय. दप्तर खाली जागा पूर्ण आहे, मला पडलं पाय मोडलं ना. ठेव ना, काय जातेस की तू? ठेव नीट बस. काय झालं मी त्याला बघतो परत तू काय कर महाग बसाय तू बस इथं. काय ना ऋषी बाबा असं असतो बाय कुठं रुपया रेट नको. सरेत मला पुढं सांग सरांना. सरांनी तू उगाच आणलंय ये डबू गोलला आमच्या बोकांनी बसायला.
आलंय कुठलं डबुशी अंगणा कुठला आलंय माझ्या जागेवर बसलंय चिंचा पोर उडान पोर खाऊन येती शाळे पोर दंगा मस्ती भारी मॅच पोटावरती मिशेच साथ शाळेच्या त्या आठवणींना सलाम आमचा कला गुणांना पोरींच्या हो लपड्या मध्ये मित्रांच्या त्या राड्या मध्ये दंगा घालून गोळ्या केल्या हात नववी ब नववी ब नववी ब नववी ब कापूस गणेश बाईच्या नाचीच माहिती लागायचं हे बघ की ऋषी भाऊ किती वाढली ती नीटका बघी हे बघा हे वाढलंय हे पण वाढलंय अहो पलीकडचा बघा किती वाढलंय ते काय सारखं चुरचूर लावलंय र माझी मला कळत नाही वे काय कट करावून काय नाही कानाखाली आवाज काढील तुझ्या गपचीप बसायचं मी करतो कट ऋषी भाऊ पुशी असली नाटकं नाही करायची गपचीप बस आणि तू पावटे अरे माझ्या थोबाड काय बघत बसलाय अरे जा की जरा स्टेज बी दुखी 26 जानेवारी तोंडाव आली की मग मी एक काम करतो स्टेज देवाय पाणी घेऊन येतो ए मजनू नुसतंच काय चाललंय वाका वाका करीत स्टोर रूम मधली बादली घेऊन जाय की नेतो की तेवढं कळत नाही मला हा हा निग निग लागला सांगायला प्रवीण अरे मला ध्वजस्तंभ धुवायला पाणी हवंय देशील का ही बकेट भरायला खूप वेळ लागेल हो चालेल असं तसं मला स्टेज धुण्यासाठी पाणी पाहिजे होतं स्टेज पॅकच्या ध्वजस्तंभ महत्वाचा आहे ठीक आहे कार की मस्ती लवकर ए कार ची पाती है अरे पटपट जाळून काढा बरं का आपलं काम एक नंबर झालं पाहिजे आणि ती कचरा पाचोळा काय राहिला नाही पाहिजे नजीम तू झाडाची तिथं झाड आणि हर्षद तू झाडाच्या पलीकडून झाड तिकडून आणि तू युनिफॉर्म का घातला नाही आज अरे मला माहित होत आज शाळेत सुट्टीतच घ्यायची यार मग ड्रेस खराब होईल म्हणून घातला बरं ती जाऊ दी क्षितिज सगळा कचरा आहे ना ती भरून टाकायचा तो पटापट झाडून घ्या सगळीजण मग मी सगळा कचरा गोळा करतो आणि गेटच्या बाहेर टाकून येतो ए पोरांनो पटापट झाडून घ्या मला तुमच्या मागे पाणी मारायचंय पाव्या घी पटापट झाडून बरोबर आपल्या शाळेत प्रमुख पाहुणे याचे तर आपली शाळा चकचकीत दिसत पाहिजे ना तर काय जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा
मैत्री आमची खूपच भारी, शाळा आम्हा खूप प्यारी, अभ्यासाचं नुसतंच नाव, सरांच्या लपड्याचं फळ्यावर नाव. परीक्षा आली कबड्डी स्पर्धेची पण अशाच पद्धतीने तयारी करायची, म्हणजे त्या सुद्धा व्यवस्थितपणे पार पडतील. हो बाई. ए पोरींनो, आता आपलं आवरून झालंय, आता आपण चला जिलबी खायला जाऊ. हा, आणि शिल्लक राहिली जिलबी ऑफिस मध्ये ठेवली आणि सरांनी आपली ती खायला सांगितली. ए यार, मग चला ना पटकन, मी मगाशी पण नाही भेटली. जा, मी चालले बाई. तिला जायचंय तर जाऊ द्या, आपण हात धुवून घेऊ आणि मग जाऊ. चला आपण हात धुवायला जाऊ आता. प्रियंका, तू जिलबी खाल्ली का? नाही अरे अजून. अरे मग जा ना लवकर, ना तू जिलबी संपून जाईल. हो, मी जाणारच होते आता. तुझ्यासाठी भरती. अरे ऋषी, याची खरंच गरज नव्हती, आम्ही आता जाणारच आहोत. अग, तिकडे जिलबी संपायला लागलेली म्हणून तुझ्यासाठी भरती आणली. थँक्यू ऋषी. वेलकम. हेगे बर्फी. नको स्वीटी, मगाशी माझ्या हातावरती केमिकल सांडलं होतं, त्याच्यामुळे माझ्या हाताचा घाणवास येतोय. मी हात धुतल्यानंतर खातो, आता तू खा. डोंट वरी प्रवीण, इकडे तोंड कर. अगं नको. शाळा
पाहिला हि तर वेगळाच मॅटर आहे. सगळं मिक्सरच झालं ह्यांच्या प्रेमाचा. बाबो इधर सब कुछ ऐसा चलता रे बाबा, तुमको कळेगा, हळूहळू सब सब कळेगा. पांडुरंगा पांडुरंगा. त्यामुळे आपलं कसं आहे, एकटा जीव सदाशिव. खरंय बाबा तुझे. असल्या लपड्यातच पडायला नको बाबा आपल्याला. बेवफा बेवफा झाले. बेवफा तेरा मासूम चेहरा. सव्वीस जानेवारीची आपली तयारी आणि कार्यक्रम संपतोय ना संपतोय, तोपर्यंत तुम्ही लगेचच कबड्डीच्या सरावाला लागला. अरे वा, आनंद वाटला. आज तुमचा खूप सराव झालेला आहे आणि मला वाटतं मागच्या चार दिवसांपासून पण खूप सराव करताय. आजचा सराव तुम्हाला खूप झाला. आता तुम्ही कबड्डी स्पर्धेसाठी सज्ज झालेला आहात असं वाटतंय, कारण तुम्ही ह्याला जो डॅश दिला त्याच्यावरून लक्षात येते की काकासाहेब जाधवला देखील तुम्ही हरवू शकता. हा आता या मना त्या काकासाहेब हायस्कूलच्या पोरांना नाही, त्यांना एका एकाची लाईक दाखवून दिली ना आपण बी नाहीत मग अभिनव स्कूलची पोर. अरे ऋषी असं नाही, काकासाहेब जाधव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एवढं हलक्यात घेऊ नका, कारण आपली टीम त्यांच्या टीमला हरवते की काय यामुळे काकासाहेब जाधव हायस्कूलचे विद्यार्थी देखील ईर्षेला पेटलेले आहेत. आणि म्हणून आपण जेवढा सराव करतोय त्यापेक्षा चार पटीनं जास्त काकासाहेब जाधव हायस्कूलचे विद्यार्थी सराव करत असणार आहेत याची मला खात्री. म्हणून आपण कुठल्याही टीमला हलक्यात घ्यायचं नाही. एवढंच नाही, तुम्ही चॅम्पियन जरी असलात तरी कधीही समोरच्या टीमला हलक्यात घ्यायची चूक करू नका. सतत खेळावरती कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजेत. खेळाच्या शेवटच्या सेकंदापर्यंत आपलं खेळावरती लक्ष. सराव बरं चाललाय सर. बरं चाललं नाही, कसा सराव झाला पाहिजे, दणकून झाला पाहिजे. काय कसा सराव झाला पाहिजे, दणकून. दरवर्षीप्रमाणे आपली शाळा तालुका स्तरीय पातळीवर पहिली आली पाहिजे. काही करा, मला विजय पाहिजे. पराभव आम्हाला अजिबात चालणार नाही. चला लागा सरावाला. अहो काकासाहेब कशाला एवढा लोट घेताय तुम्ही, आतापर्यंत कोणी हरवू शकलं का आपल्या काकासाहेब हायस्कूलला? आजपर्यंत नाही कोणी भेटला हरवू शकणारा. तो जगदळे सर लय नडायला लागलाय बरं का कार्यकर्ते. अहो काकासाहेब, त्या जगदळे सरला घरी बसवण्यासाठी आपल्याकडे एक पर्याय आहे की? कसला पर्याय? अहो त्या क्रीडा अधिकाऱ्याला फोन लावा ना तुम्ही. विद्यार्थ्यांनो, काकासाहेब जाधव हायस्कूलला चॅलेंज देणारी आजपर्यंतची एकमेव आपली अभिनव शाळा आहे. त्यामुळे काकासाहेब जाधव हायस्कूलच्या शिक्षकांचा, क्रीडा शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा, सगळ्यांचा आपल्यावरती डोळा असणार आहे. आणि म्हणून काकासाहेब जाधव हायस्कूलचे शिक्षक काहीतरी कट कारस्थान करतील आणि आपल्याला पराभव करण्याचा प्रयत्न करतील. पण या ठिकाणी आपल्याला सावधगिरीने पाऊल उचलायचंय, सावधगिरीने खेळ खेळायचा आहे. हॅलो सर. हा बोला ना. हा साहेब बोला ना. काय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं नियोजन आमच्या शाळेला देण्यात आलेलं आहे? अहो पण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा ते काकासाहेब जाधव हायस्कूलवरती होणार होत्या ना? अहो साहेब याच्यात कसला आलाय काकासाहेबांचा मनाचा मोठेपणा? ऐनवेळी आमची फसगत व्हावी म्हणून काकासाहेबांनी रचलेला हा प्लॅन दिसतोय. काय शेवटची संधी? आपण कसं शक्य आहे? कबड्डी स्पर्धेला आता फक्त 17-18 तास शिल्लक आहेत आणि मी ऐनवेळी रात्रीत कशी तयारी करू शकतो? पण ठीक आहे साहेब, करतो मी काहीतरी. तरी मला वाटलंच हा काकासाहेब काही ना काही प्लॅन रचणारच. जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांचा फोन होता. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपल्या शाळेला द्यायचा त्यांनी निर्णय घेतलाय.
आयो सर भारी की मग तुमचं तर स्वप्न होत की आपल्या शाळेत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा भरवायची म्हणून. अरे गणेश स्वप्न होतं माझं, पण अगदी 13-14 तासात कसं आपण कबड्डी स्पर्धेचं नियोजन आखणार? त्याच्यासाठी कमीत कमी 10 दिवस आपल्या हातात असायला पाहिजे. वा कार्यकर्ते, भन्नाट आयडिया सुचवली. साप पण मारावा आणि काठी पण पडू नये. ऐनवेळे जगदाळे सरांच्या गळ्यातली स्पर्धा टाकली, त्यामुळे त्यांची तारांबळ उडलेली पाहण्यासारखी असेल. आणि काय होईल माहिती आहे का, काकासाहेबांनी मोठ्या मनाने ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या जगदाळे सरांच्या गळ्यात टाकल्या अशी चर्चा अख्या तालुक्यात होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मानाने आपली 5-25 मतं वाढतील. अहो तेवढंच नाही काकासाहेब, जो तालुका स्तरीय स्पर्धेसाठी होणारा खर्च आहे ना तो पण आपला वाचन, आणि आपण तोच पैसा इकडे प्रचाराला खर्च करू की. लय हौस होती ना त्या जगदाळे सरला तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याची. घे म्हणावं आता जिरवून. आणि आता उद्या कबड्डी स्पर्धेमध्ये हे जेव्हा त्याची पांगापांगा उठल ना त्यावेळेस त्याला कळल कबड्डी स्पर्धा भरवायची म्हणजे काय गोष्ट आहे काय, आणि ती बी कोणाचं काम आहे का काय. जगदाळे सर तुम्हाला दिवस आकाशातील तारे जर नाही धावले तर नावचा काकासाहेब जाधव नाव सांगणार नाही. सगळी संकट सोबतच येतात. ज्या कबड्डी स्पर्धेचं नियोजन आपल्या शाळेला मिळावं त्यासाठीचं स्वप्न पाहिलं ती कबड्डी स्पर्धा आपल्या शाळेला मिळून सुद्धा उपयोग नाही. सर हे सगळ्या त्या काकासाहेबाचाच काहीतरी डाव असणार आहे बघा, त्यांनीच का शिकली काहीतरी. ते उघडच आहे रे, पण त्या काकासाहेबानं कबड्डी स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच डावपेच करायला सुरुवात केली, आपल्या शाळेला हरवायचा कट रचायला सुरुवात केली. सर आपण का घाबरायचं त्यांना, आपण पण दाखवून देऊ ना आपली पोरं काय कमी नाहीत ती. हा सर दिलेत ना त्या काकासाहेबांनी आपल्याला स्पर्धा, मग आपण पण दाखवूनच देऊ त्यांना चांगल्या प्रकारे तयारी करून. अरे पण कसं शक्य आहे ते, एवढ्या कमी वेळात कबड्डीची तयारी कशी करणार आपण. सर तसा विचार केला तर अख्खी रात्र आहे आपल्या हातात. आणि झोपायचं कधी र. अरगाने अरे एक दिवस नाही झोपलं म्हणून काय मरची नव्हे. अरे तसं नाही प्रवीण, उद्या दिवसभर तुम्हाला कबड्डीच्या मॅचेस खेळायचे आहेत, आणि आज रात्रभर जर तुम्ही नाही झोपला तर त्याचा परिणाम उद्या तुमच्या कबड्डीच्या मॅचेसवर होईल, म्हणून तुम्हाला झोप पण महत्त्वाची आहे. तसं पण सर त्या काकासाहेब हायस्कूलच्या पोरांना हरवल्याशिवाय आमच्या डोळ्याला डोळा लागणारच नाही, आम्ही त्यांना हरवल्याशिवाय राहणारच नाही. हा सर तुम्हीच म्हणता ना अनेकांपेक्षा एक तिची ताकद श्रेष्ठ असते म्हणून. सर आपण जर सगळे एकत्र आलो ना काकासाहेबच काय, काकासाहेबांसारखी 10 जरी आले ना तरी आपले एकतेसमोर टिकू शकणार नाहीत ते. आणि हो सर फक्त मुलंच नाही तर आम्ही सगळ्या मुली सुद्धा तुमच्या सोबत आहोत. हो सर.
कबड्डी 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 मनेल बुद्धि स्थिर संयमी शरीराचे ही आरोग्य नामी मनेल बुद्धि स्थिर संयमी बजरंग बली की जय नको भांडवल आवाज भी त्या खर्च कमीत कमी परंतु पुष्कळ मिळती याकुन सुख आनंद बहाणे तुम्ही आता घरी जावा थोडासा आराम करा आणि सकाळी 10 बरोबर शाळेत हजर राहा कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए अब कुछ करिए हाय कोई तो चले जिद फड़िए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए हाय कोई तो चले जिद फड़िए डूबे तरिए या मरिए हाय कोई तो चले जिद फड़िए डूबे तरिए या मरिए कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए हाय कुछ करिए कोई तो चले जिद फड़िए डूबे तरिए या मरिए हाय कोई तो चले जिद फड़िए डूबे तरिए या मरिए चक दे सर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचे क्रीडा शिक्षकांचे व आलेल्या मान्यवरांचे सहर्ष स्वागत कबड्डी स्पर्धेसाठी आलेल्या विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेची नोंदणी
तसेच आपल्या खेळाडूंचे वजन लगेचच मोजून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कुछ करिए नस नस मेरे खोले हाय कुछ करिए हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोले अब कुछ करिए अब कुछ करिए. कारण मी नेहमी सांगत असतो की करमाळा तालुका हा आमचा अतिशय गुणवत्तेने नटलेल्या माणसांचा तालुका आहे. मी नेहमी म्हणत असतो की बेटी बचाव आणि बेटी पढाव जे आंदोलन ज्या माणसानं उभं केलं ते डॉक्टर गणेश राख आमच्या वंजारवाडीचे म्हणजे या मातीतले सायराट सारखा चित्रपट या महाराष्ट्राच्या मातीला देणारा नागराज मंजुळे असेल तो या मातीचं वैभव आहे. बालाजी मंजुळे सारखा एका डोळ्यानं अंधा असून सुद्धा आयएस अधिकारी होतो तो या मातीचं वैभव आहे. दोन दोन महाराष्ट्र केसरी निर्माण करणारी आमची करमाळ्याची माती आहे. गीत रामायणासारखा आणि शिवाजी महाराजांचं चरित्र ओवीबद्ध करणारा प्राध्यापक दादासाहेब मारकर आमचा या मातीतला आहे. थोड्याच वेळात तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री जगदाळे सर हे थोडस आपलं मनोगत व्यक्त करतील. या सर. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाशिंबे या ठिकाणी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक आणि कबड्डीपटू विद्यार्थी या सर्वांचं अभिनव शाळेच्या वतीनं, आमच्या स्टाफच्या वतीनं, आमच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं मी मुख्याध्यापक जगदाळे सर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. असो, परंतु या सगळ्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी, माझ्या शाळेतल्या शिक्षक स्टाफनं मला जे मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलं, रात्रभर जागून हे सगळं नियोजन पूर्ण केलं, त्याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे आणि मी त्यांचे आभार मानतो. याप्रसंगी मी सर्व शिक्षक बांधवांना एक गोष्ट सांगू इच्छितो की एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची असेल तर ती गोष्ट करत असताना कितीही अडचणी आल्या, संकटं आली, तरी न डगमगता तुमच्या मनामध्ये ती गोष्ट करण्याची जर जिद्द असेल, इच्छा असेल, चिकाटी असेल, तर नक्कीच ती गोष्ट तुम्ही पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकता. हेच या ठिकाणी अभिनव शाळेनं दाखवून दिलेलं आहे. तर या ठिकाणी काकासाहेब जाधव हायस्कूलचे चेअरमन श्री काकासाहेब जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या गजरात काकासाहेब जाधवच्या टीमचं आणि त्यांच्या चेअरमनचं स्वागत करायचं आहे. या ठिकाणी मी सर्वप्रथम काकासाहेब जाधव यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी अगदी मोठ्या मनानं या वर्षीच्या कबड्डी स्पर्धा अभिनव माध्यमिक विद्यालय वाशिंबे या शाळेला देऊ केल्या. अगदी शेवटच्या 12-13 तासांपूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला, याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. शिक्षक मित्रांनो, पैशांच्या जोरावरती क्रीडा स्पर्धेचं आयोजन करणारे भरपूर जण असतात, परंतु स्वकष्टानं, स्वकर्तृत्वानं स्पर्धेचं नियोजन इतक्या चांगल्या पद्धतीनं करण्याचं नियोजन या ठिकाणी आमच्या अभिनव विद्यालयानं केलेलं आहे आणि याचा मला परत एकदा अभिमान आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंना चांगलं यश मिळावं, सर्व खेळाडूंनी आपला उत्तम खेळ दाखवायला पाहिजेत, त्याचबरोबर पुढील वर्षी ज्या शाळेवरती अशा स्पर्धा होतील त्या शाळेनं याच्यापेक्षाही उत्तम नियोजन करावं अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर माननीय श्री काकासाहेब जाधव या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. इथं जमलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनीनो, अभाऊ, या ठिकाणी सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू या मैदानावर हजर झालेले आहेत, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. तर यानंतर थोड्याच वेळात अभिनव हायस्कूल विरुद्ध तारापूर हायस्कूल या दोन्ही संघामध्ये कबड्डीची पहिली मॅच होणार आहे. तरी या दोन्ही संघांनी लगेचच ग्राउंड नंबर 1 वरती यायचं. कबड्डी 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 कबड्डी
फेकत जाणे वेगवेगळे नवे पवित्रे डाव पेच अंच तुरपणाने करुणी युती शक्ती युक्तीची पकड चढाया जिंकत जाणे This is head and this is tail. Ground. या ठिकाणी तारापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा ग्राउंड घेतलेला आहे. क्षितिज आलेला आहे अभिनव स्कूलकडून आणि पहिल्यांदाच दाबण्यात आलेला आहे त्याला. क्षितिजला कॅप्चर केलेला आहे. बघूयात पुढचा रीडर तारापूर हायस्कूलची छोटी मुलं विशाल सरडे आहे पुढचा रीडर कॉर्नर वरती तो. आणि या ठिकाणी टच पॉइंट घेतलेला आहे मेन रेडर त्यांचा डिफेंडर अभिनव स्कूलचा जो आहे ऋषभ शिंदे याला आउट केलेला आहे. प्रतिभा आलेला आहे प्रवीण कोकरे कॅप्टन अभिनव स्कूलचा. काय करतो तो पाहूयात अभिनव स्कूलचा कॅप्टन. आणि या ठिकाणी अभिनव स्कूलचा कॅप्टन छोटे छोटे मुलांनी पकडलेला आहे. या ठिकाणी अतिशय चुरशीचा सामना चाललेला आहे अभिनव स्कूल वर्सेस तारापूर हायस्कूल. परत एकदा कॉर्नरला आलेला आहे त्यांचा कॅप्टन जिशांत शेख. इथे देखील टच पॉइंट घेतलेला आहे. अप्रतिम खेळ खेळतात ही छोटी छोटी मुलं. परत एकदा धनाजी आलेला आहे अभिनव हायस्कूल कडून. तो काय करतोय बघूयात आपल्या टीम साठी आपल्या टीमला कशा पद्धतीने जिंकवण्याचा प्रयत्न करतोय धनाजी. अतिशय मस्त चुस्त खेळाडू धनाजी. आणि या ठिकाणी टच पॉइंट घेऊन धनाजीने आपल्या एका संघातील खेळाडूला जिंकवण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि ओ चवड्याचे मस्त पकड परंतु निसटलेला आहे. आणि या ठिकाणी कसला धरला ही मला पण आऊट केला असतो. अरे तूच म्हणला का धर म्हणून लागा. अरे मग नीट धरायचा होता ना. काय रे प्रवीण कसा खेळतोयस. अरे नीट खेळ ना जरा. नो प्रॉब्लेम प्रवीण हरकत नाही अजून चान्स आहे आपल्याकडे. अभिनव हायस्कूल कडून आता आलेला आहे मेन रेडर ऋषिकेश शिंदे. आणि बघूयात ऋषिकेश शिंदे काय करतोय आपल्या टीम साठी. छोटी छोटी मुलं आहेत त्याच्या समोर. छोटे छोटे मुलांचे आव्हान असणार आहे. आणि ती ऋषिक खूप छान प्रवीण आउट झाल्याचा बदला घेतलास. अभिनव हायस्कूल आता एक पॉइंट न पुढे आहे. अगदी हा सामना घासून चाललेला आहे दोन टीम मध्ये. परत एकदा मेन रेडर जिशान. आणि या ठिकाणी एक पॉइंट न पुढे आहे तारापूर हायस्कूल. आणि या ठिकाणी परत एकदा मेन रेडर ऋषिकेश शिंदे आलेला आहे. ऋषिकेश शिंदे बोनस घेतलेला आहे. बोनस घेतलेला आहे. आणि या ठिकाणी पाहुयात काय करतोय तो. आणि बोनस प्लस एक पॉइंट घेऊन आलेला आहे. आणि परत एकदा सामना एका बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी तारापूर हायस्कूलचा रितेश बोराडे रेडला आलेला आहे. अभिनव हायस्कूल एका पॉइंट पिछाडीवर आहे. आणि तारापूर हायस्कूल जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. छोटी छोटी मुलं या ठिकाणी तगड आव्हान देत आहे. आणि या ठिकाणी स्कोर अभिनव हायस्कूल दोन पॉइंट पुढे गेलेला आहे. तारापूर हायस्कूलची छोटी छोटी मुलं लहान मुलं या ठिकाणी अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना तगड आव्हान देत आहेत. आणि या ठिकाणी पकडलेला आहे तारापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रतीक मानेला. आणि या ठिकाणी स्कोर झालेला आहे तारापूर हायस्कूल फक्त एका पॉइंट पिछाडीवर आहे. आणि परत एकदा सिद्धार्थ झोळ. सिद्धार्थ झोळ आलेला आहे रेड टाकण्यासाठी. आणि काय करतोय तो पाहूया. आपल्या संघासाठी तारापूर हायस्कूलची छोटी छोटी मुलं परंतु तवड आव्हान दिलेलं आहे. आणि अभिनव स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये ताळमेळ दिसून येत नाहीये. आणि तारापूर हायस्कूलच्या रेडरने कॉर्नरला दाबलेला आहे. ऋषिकेश शिंदे कॉर्नरला आहे. धरुका नको करतोय. ताळमेळ दिसून येत नाहीये. आणि या ठिकाणी प्रवीण कोकरे वरती त्यांनी पॉइंट घेतलेला आहे. अरे प्रवीण ऋषी म्हणतो त्या अगदी बरोबर आहे. अरे आता सर्व काही तुझ्या हातात आहे. प्रवीण हे सर्व काही मुद्दाम नाही करत आहे. त्याच्या हातून चुकून घडत आहे ते. तुझं प्रत्येक वेळी मध्ये बोलणं गरजेचं आहे का. प्रवीण सोबत फक्त तूच बोलावं असा कुठे नियम आहे का. आणि या ठिकाणी पुढचा रेडर आलेला आहे
गणेश शेळके अभिनव हायस्कूल कडून काय करतोय तो पाहूयात आपल्यासाठी. आणि या ठिकाणी तारापूर हायस्कूलच्या छोट्या छोट्या मुलांनी त्याला पकडलेला आहे आणि मोठी चुरस निर्माण केलेला आहे. तारापूर हायस्कूल आता एका पॉइंटने पुढे गेलेला आहे. विशाल शेळके आलेला आहे आता आणि या ठिकाणी घेतलेला आहे आणि दोन पॉइंट आता तारापूर हायस्कूल पुढे आहे आणि अभिनव हायस्कूल हारण्याच्या दिसून येत आहे. बोलत काय होतं ते आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी अभिनव हायस्कूलचे सोनोने सर आणि कॅप्टन प्रवीण कोकरे याच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी स्पष्ट निराशा दिसते. तारापूर हायस्कूल 3 पॉइंट पुढे आहे. अभिनव हायस्कूलला या ठिकाणी जिंकण्यासाठी 4 पॉइंटची गरज आहे. बघूया धनाजी काय करतोय आपल्या टीम साठी. आणि या ठिकाणी धनाजीची शेवटची रेड आहे. बघूया धनाजी काय करतोय आपल्या टीम साठी. या ठिकाणी जिंकण्यासाठी त्यांना 4 पॉइंटची गरज आहे. अरे काय खेळलाय तुम्ही हा एवढ्या छोट्या साध्या संघा बरोबर तुम्हाला इतका त्रास करावा लागला. अरे काय अरे काय रे मूर्ख मी जाऊ का तू जाऊ. अरे रेडर जो आहे ना त्या रेडरनं जायचं आलं लक्षात. मी जाऊ का तू जाऊ का म्हणत बसायचं नाही. आणि तू काय केलं रे तू काय केलं. तुझा कव्हर प्रवीणला अजिबात येत नव्हता. तुझा कव्हर आल्याशिवाय प्रवीण कसा चावडा पकडणार. सर तू चावडाच नीट पकडत नव्हता. अरे नीट पकडत नव्हतं मान्य पण तुझी आणि ह्या गणेशची चेन आली पाहिजेत. तुमचा फुल सपोर्ट मिळाला पाहिजे तर तो चावडा पकडू शकेल. अरे गण्या आणि तू काय केलं एवढ्या छोट्या मुलांनी तुझा पाय पकडला आणि तिथं आउट झालास तू. तुला कमीत कमी 2 पॉइंट घेऊन यायला संधी होती तिथं. हा अरे एवढ्या छोट्या लहान संघाबरोबर आपण जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर आपल्याला फायनल किती लांब आहे. आणखीन मोठमोठ्या संघांना आपल्याला हरवायचंय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो या स्पर्धेमध्ये नॉकआउट सिस्टम असते. एकदा हरलं तर हरलं लक्षात घ्या. जिद्दीनं खेळा सगळे जिद्दीनं खेळा. आणि सर हा आपला मेन रेडर आहे बरोबर. हा ज्यावेळेस मेन रेडर आउट होतो त्यावेळेस ह्याचं उठवायला ह्याला काम आहे. तू अजिबात उठवत नाही. ज्यावेळेस हा मेन रेडर आपला जाईल त्यावेळेस सेकंड रेडर तू असणार आहेस. मेन रेडर आपला आउट झाला की तू पटकन जाऊन 1 पॉइंट घेऊनच यायचा टच पॉइंट. त्यावेळेस आपला हा जो मेन रेडर आहे तो इन होईल. आलं का लक्षात. आणि तू का रे तू का झाला जात नव्हता रेड करायला. सर ही बाई तर मला जाऊन देत नव्हते. अरे कोऑर्डिनेशन न कंटिन्यू ह्याच्या 2 रेड झाले की तिसरी रेड तुझी झाली पाहिजे. आणि नॉन स्टॉप अगोदर 3 रेड हा करेल. 3 रेड 2 रेड 1 रेड सुरुवात अशी होईल. आलं लक्षात सगळ्यांच्या. आणि लक्षात घ्या पुढच्या मॅचला जर तुम्ही कुणी हरलात ना किंवा पुढच्या मॅचला जर असं काय झालं तर तू पण लक्षात ठेव माझ्याशी गाते तुमच्या सगळ्यांची ध्यानात घ्या. आलं लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. मी जाऊ का तू जाऊ करायचं नाही सर. हो खूप यस. अरे ह्या धनाजीनं 3 टच पॉइंट आणि 1 बोनस पॉइंट आणला. 4 पॉइंट आपल्याला मिळाले म्हणून आपण 1 पॉइंट जिंकलो. नाहीतर आपण चांगलं 3 पॉइंट ना आता हरता हरता वाचलोय. आलं लक्षात तुमच्या. तर असा मला विजय नकोय. परत कमीत कमी 10-10 पॉइंटच्या फरकानं आपल्याला जिंकायचे तर आपण जाऊन परत काकासाहेब जाधवच्या हायस्कूलला हरवू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या. तुम्हा सगळ्यांना एक आता सूचना करतोय येणाऱ्या पुढच्या मॅच पासून सगळ्यांनी एकजुटीने खेळायचंय. आलं लक्षात. एकजुटीने सगळ्यांनी खेळायचंय. आपला संघ जिंकवण्यासाठी खेळायचंय. विरोधी टीम साठी खेळायचं नाही. आलं लक्षात. चला घ्या लक्ष पण एकदम. बजरंग बली की जय. चला जी मॅच सुरू होते. रामवाडी हायस्कूल विरुद्ध अभिनव हायस्कूलचा सामना या ठिकाणी सुरू आहे. रामवाडी हायस्कूलचा विद्यार्थी या ठिकाणी रेड करतोय. बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय. जबरदस्त असा खेळाडू आहे हा. चतुर खेळाडू आहे. किक मारतोय जोर जोरात वरून. तर बघूयात अभिनव हायस्कूलचे विद्यार्थी आपल्या टीम साठी काय करतायत. आणि या ठिकाणी 1 पॉइंट घेऊन रामवाडीचा विद्यार्थी गेलेला. यानंतर पुढची रेड क्षितिज करतोय. बघूयात क्षितिज आपल्या टीम साठी काय करतोय. जबरदस्त असा खेळ. आणि या ठिकाणी अँकल होल्ड पॉइंट घेतलेला आहे रामवाडी हायस्कूलने. नंतर पुन्हा एकदा पॉइंट रामवाडी हायस्कूलला. यानंतरची पुढची रेड आहे रामवाडी हायस्कूलची. बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय. जबरदस्त रेड. आणि या ठिकाणी 1 पॉइंट टच पॉइंट घेतलेला आहे. प्रवीण आलेला आहे. बघूयात मेन रेडर आहे अभिनव हायस्कूलचा हा. बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतो. आणि या ठिकाणी जबरदस्त असा पकडलेला आहे प्रवीण कोकरेला. यानंतरची पुढची रेड
रामवाडी हायस्कूलची। चला तर जबरदस्त या ठिकाणी रामवाडी हायस्कूलचे खेळाडू खेळताना दिसतायत। वर लंबे लंबे आहेत आणि फक्त किकचा इस्तेमाल या ठिकाणी करतायत ते। बघूयात या टीम या ठिकाणी काय करतायत। आणि क्षितिजला जबरदस्त किक बसलेली आहे आणि एक पॉइंट गेलेला आहे। नंतर या पुढची रेड आहे धनाजीची। बघूयात धनाजी काय करतोय आपल्या टीमसाठी। आणि या ठिकाणी धनाजीने दोन पॉइंट घेऊन अभिनव हायस्कूलला दिलेला आहे। त्यानंतरची पुढची रेड आहे रामवाडी हायस्कूलची। या ठिकाणी अभिनव हायस्कूलला पॉइंटची जबरदस्त गरज आहे। अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पॉइंटची अत्यंत गरज आहे। आणि या ठिकाणी जबरदस्त अशी किक, अरे बापरे, जबरदस्त अशी किक या ठिकाणी मानेला बसलेले। आणि या ठिकाणी रामवाडीचे विद्यार्थी अभिनव स्कूलच्या विद्यार्थ्यांना घायाळ करत आहेत किक मारून। जबरदस्त असा या ठिकाणी खेळ होत आहे। यानंतरची पुढची रेड आहे क्षितिजची आणि क्षितिजला देखील या ठिकाणी पकडलेला आहे। लगेचच पुढची रेड होते आणि जबरदस्त नंतर पुढे किक या ठिकाणी अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना बसत आहेत। तर बघूयात आता या ठिकाणी काय होत आहे। अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पॉइंटची अत्यंत गरज आहे आणि या ठिकाणी जबरदस्त अशी किक गणेशला बसलेले। खरंच जबरदस्त अशी किक या ठिकाणी बसलेले। आणि हे जे रामवाडीचे विद्यार्थी आहेत हे फक्त किक वर किक मारून अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना। आणि या ठिकाणी जगदळे सरांनी टाइम आउट घेतलेला आहे। या ठिकाणी काय सुरू आहे, तुम्ही घाबरू नका। तुम्ही काय करायचं, इटका जवाब पत्करसे, ती जर लाथा मारतायत ना, लात मारायसाठी त्यांनी पायावर उचलला, लगेचच एकानं मागणं त्याला कमरत जोरात चॉप लावायचं पाठीमागं, ओके, कैची लावायची, हा, आणि सगळ्यांनी त्याच्या बोकांडी बसायचं, त्याच्याशिवाय त्याची जिरणार नाही। आउट झालं तरी बी आवश्यकता आहे आणि सुपर
गणेश आलेला आहे. गणेश बघूया तो टीम साठी काय करतोय. जबरदस्त असा पुशअप चा प्रयत्न, परंतु चतुर गणेश या ठिकाणी जाळ्यामध्ये खावलेला आहे आणि गणेश या ठिकाणी आउट झालेला आहे. जबरदस्त पुश या ठिकाणी रामवाडीच्या विद्यार्थ्यांनी गणेशला केलेला आहे. जबरदस्त आवश्यकता आहे, पॉईंट घेणं गरजेचं आहे. जबरदस्त जबरदस्त या ठिकाणी प्रवीणने अँकल होल्ड पॉईंट घेतलेला आहे. जबरदस्त चुस्त असे खेळाडू अभिनव हायस्कूलचे या ठिकाणी दिसतात. या ठिकाणी शेवटची रेड आहे अभिनव हायस्कूलची आणि 2 पॉईंट ने अभिनव हायस्कूल पुढे. रिस्क घ्यायची गरज नाही अभिनव हायस्कूलला. तर बघूया तो ऋषिकेश शिंदे काय करतोय. पूर्णचा प्रयत्न होता, या ठिकाणी रिस्क घेण्याची गरज नाहीये, परंतु हा खेळाडू रिस्क घेतोय. का रिस्क घेतोय हाच मोठा या ठिकाणी प्रश्न आपल्याला सर्वांना पडलेला आहे. परंतु बघूयात काय होत आहे या ठिकाणी. डू ऑर डाय रेड, परंतु बघूयात काय होत आहे टीम मध्ये. आणि जबरदस्त करे अभिनव हायस्कूलचा 8 पॉईंट विजय झाला. खूप छान खेळलास ऋषी, तो होताच म्हणून आपली टीम जिंकली. मग विषय का आपला ऋषीबा म्हणतात. बर का प्रियंका, तुझं प्रेम माझ्यावरती होत ना, म्हणूनच आपली टीम जिंकली. म्हणजे तुमचं सर्वांचं प्रेम. थँक यू बर का प्रियंका. प्रवीण, डोंट वरी प्रवीण, तू स्वतःला दोष देऊ नकोस. जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. का प्रवीणचं मन समजून घेत नसेल ही. अगं थांबा ना, तुम्ही माझ्यासाठी कधीच थांबत नाही. तू काय आमची क्रीडा शिक्षक आहे का तुला थांबायला. प्रियंका तू कधीच नीट बोलू शकत नाहीस का. माणसाने नीट वागव ना, मग म्हणजे उलट बोलण्याची वेळच येणार नाही. चला ग आपल्याला पण लय ताण लागली कडे. आपण कोण पाणी पिणार. पाणी पिऊन बघ किती कोण लागतंय. यार पाणी ना तोंड लावून पीच असत.
अगं ये ना आपण दोघ जण मिळून पाणी पिऊ. अरे थांबा की आपण दोघ पाणी पिऊ. अरे बया पिंकी मला नको कबड्डी खेळायला. हे असले खिल्लर पोरां समोर खेळायची बाई कबड्डी. होय अगं पिंकी किती तर 1707 पोर असतील ना असले कपडे कबड्डी खेळायची. एक मी परत काय आलात आम्हाला नव्या खेळायची असल्या कपड्यांवर कबड्डी. हा आणि समजी तिथं बावळट पोर थोबाडकडे बघते टाका माका. मग काय झालं. मग काय झालं म्हणजे अगं ती किती घाणेरडे कमेंट करतात बघ मुलींबद्दल. प्रियंका मुलींनी साडी घालून जरी नाकापर्यंत पदर घेतला ना तरी मुलींवर वाईट कमेंटच करतात. आणि तसेही लोक कमेंट करतात म्हणून आपण काही जगणं सोडून द्यायचं आहे. मोठे मोठे डायलॉग मारायला बरं वाटतं पण जेव्हा त्या मुलांसमोर जाशील ना तेव्हा समजेल तुला. ग्रेट आयडिया. चल मग माझ्यासोबत बघू कसे आणि कोणते कोणते नमुने आहेत ते. या नवीनच माल आलाय काय बघतोस रे डोळे फाडून. तुम्ही दाखवता तेच बघतोय. बघा छोटा पाऊस आले का तुला. माझे डोळे आहेत मी काही पण बघीन काही पण करीन. माझा हात आहे मी काही पण करीन. मुलीवर हात उचलायचा नाही नाहीतर तोंड फोडून देईन. हा कारण अभिनव हायस्कूलच्या पुरी कबड्डी सोबत बॉक्सिंग पण येते त्यांना कळलं ना. निघताय तू का खायचं सँडल नि मार. कसे गेले पाहिजे. यानंतरचा पुढचा सामना अभिनव हायस्कूल विरुद्ध राशीन हायस्कूल मुलींचा सामना होणार आहे. तर या दोन्ही संघाने ग्राउंड नंबर 2 वरती लगेचच यायचं आहे. चला मुलींच्या सामन्यामध्ये अभिनव हायस्कूलच्या मुलींनी पहिला सामना जिंकलेला आहे. प्रियंका कबड्डीची पहिली मॅच जिंकल्याबद्दल अभिनंदन. थँक्स. सॉरी बर का प्रियंका ते तारापूर हायस्कूल सोबत कबड्डी खेळताना माझ्याकडून लई चुका होत होत्या. अरे काही हरकत नाही. तुझ्याकडून चुका जरी झाल्या असल्या ना तरी शेवटी जिंकली आपलीच टीम ना. माय 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 ऋषी भाऊ तुमच्या कुंडलीत काय एखादाशाने घुसला का काय. पण पुन्हा खेळताना व्यवस्थित खेळा कारण आता सेमी फायनल आहे ना. हो नेक्स्ट टाइम मी नक्की काळजी घेईल. बरं चल सेमी फायनल साठी तुला बेस्ट ऑफ लक. तुला पण सेमी फायनल साठी बेस्ट ऑफ लक. किती जरी त्या पिंकीसाठी पापड लाटले 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 तरी ती पिंकी काय पाव्यावर नारदच होय ना. कोणती साडेसाती लागली ऋषी भाऊ तुमच्या माग. गण्या आता पाणी डोक्याच्या वरनं जायला लागलंय. आता बाद झालं असलं फुसुक फुसुक खेळणं. आता एकच असा षटकार मारायचा ना अख्खा गेम ओव्हर झाला पाहिजे. काकासाहेब जाधव हायस्कूल करमाळा वर्सेस अभिनव हायस्कूल वाशिंबे या दोन संघामध्ये कबड्डीची मॅच होणार आहे. तरी लगेचच दोन्ही पण संघाने ग्राउंड नंबर 1 वरती यायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वरती काकासाहेब जाधव हायस्कूल करमाळा वर्सेस अभिनव हायस्कूल वाशिंबे या दोन्ही संघामध्ये एक चुरशीची मॅच लागणार आहे. Click, clap, pull it.
बघतो की आता सेमी फायनलला कसा चांगली कबड्डी खेळत होती. बाथरूमच्या बाहेर आला तर चांगली कबड्डी खेळची ना पावटी. अर्धा दरवाजा कोण लावला? ए अर्धा दरवाजा कुठं? अरे बाहेर कोण आहे का? ए अर्धा दरवाजा कुठं केला का? अरे कोण आहे बाहेर? ए अर्धा दरवाजा कुठं केला का? तर विद्यार्थ्यांनो, आपण इतक्या दिवस ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता तुमच्या समोर आलेला आहे. काकासाहेब जाधव विद्यार्थ्यांची घमेंडी प्रवृत्ती आणि आपल्या विद्यार्थ्यांचा वारंवार झालेला अपमान याचा बदला घ्यायची आता ही वेळ आलेली आहे. आला लक्षात सगळ्यांच्या? काकासाहेब जाधव हायस्कूलचे विद्यार्थी खुनशी प्रवृत्तीने खेळतात, त्यांना दाखवून द्यायचंय की खेळ कसा असतो. आता काही झालं तरी माघार नाही, आता फक्त जिंकायचंय आणि फक्त जिंकायचंय. आलं लक्षात? जिद्दीने उतरा. आणि हो प्रवीण कुठं आहे? सर तू बाथरूमला गेलाय वाटतं. येईलच. बाथरूमला गेलाय? बरं ठीक आहे, प्रवीण येईलच, तोपर्यंत तुम्ही वॉर्म अप करून घ्या. चला जाऊ मैदानात. बघा पोरांनो, मॅच कसे करा पण जिंका. हात मोडा, पाय मोडा, काही करा वाटेल ते काकासाहेब बघून घेईल. फक्त मॅच जिंका, काकासाहेबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पोरांनो, त्या जगदळे सरांनी लेतड धरलाय, त्याची आपल्याला जिरवायची. आणि काकासाहेब काही साधा माणूस नाही, किती गावचं पाणी पिलंय? बारा गावचं पाणी पिलेलं आहे. त्याची इज्जत जाऊन देऊ नका तुम्ही. चला. हे बघा, काकासाहेब जाधव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना हलक्यात घेऊ नका. काय गणेश? हो क्षितिज, तू रेड वरती लक्ष दे आणि तू डिफेन्स वरती लक्ष दे. आणि तो पव्या कुठे गेला रे? प्रवीण अजून आलेला नाहीये. बाथरूमला गेला, येतो. मग एवढा वेळ बाथरूमला असतं का? सर ऐका ना, प्रवीण येईपर्यंत आपण राखीव खेळाडूंपैकी एक खेळाडू घेऊ. तसंच काहीतरी करावं लागेल. आपण सुमितला आत उतरू. चालतंय. चालेल, ओके. चला थोडस वॉर्म अप करून घ्या. अरे हा प्रवीण अजून कसा आला नाही? अयो इतके वेळ दरवाजा लावला का यांनी? माझा दम कुठाय लागला? ए अर्धा दरवाजा उघडा केला का? माझा दम कुठाय लागला? अरे कोण आहे बाहेर? अरे उघडा की. या पुढं अभिनव महाजन, या पुढं. गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या मॅचची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तीच मॅच म्हणजे काकासाहेब जाधव हायस्कूल वर्सेस अभिनव हायस्कूल या दोन संघाची मॅच या ठिकाणी होणार आहे. काकासाहेब जाधव या हायस्कूलने टॉस जिंकलेला आहे आणि आता ते रेड करतील. दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत आणि वाटलं होतं हे संघ फायनल लाईन अर्धा उघडा चला. या ठिकाणी काकासाहेब जाधव या हायस्कूलने टॉस जिंकलेला आहे आणि आता ते रेड करणार आहे. चला रेड साठी काकासाहेब जाधव हायस्कूल. खूप चुरशीची अशी मॅच या ठिकाणी होत आहे आणि या मॅचचा आपण खूप अरे आणि या ठिकाणी आउट केलेला आहे. जबरदस्त तयारी जगदाळे सरांनी करून घेतलेली दिसते आणि दुसरे अपोजिट टीम कडे काकासाहेब जाधव जे की 5 वर्ष सलग जिंकलेला त्यांना अनुभव आहे. बघूयात या ठिकाणी काय होत आहे. क्षितिज बघूयात काय करतो आणि या ठिकाणी आउट झालेला आहे क्षितिज. अतिशय चुरशीची अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि काकासाहेब जाधव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना एक ठामपणे विश्वास आहे की आम्हीच ती मॅच जिंकू म्हणून. बघूयात या ठिकाणी काय करतोय हा आपल्या टीम साठी आणि या ठिकाणी पॉइंट गेलेला आहे. बघा व्यवस्थित पकडायचं. तू चला जगदळ सरांच्या चेहऱ्यावरती प्रचंड असा ताण आलेला दिसतोय कारण त्यांचा मेन रेडर ऋषिकेश आउट झाला. या ठिकाणी धन्या आलेला आहे रेड साठी. बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय. चला खूप जबरदस्त पकड आणि या ठिकाणी काकासाहेब जाधव हायस्कूलने पकडलेला आहे त्याला आणि या ठिकाणी धन्या आउट झालेला आहे. चला स्वप्नील जो की काकासाहेब जाधव या हायस्कूलचा चतुर खेळाडू, बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय. आणि या ठिकाणी महत्वाचं म्हणजे प्रवीण कोकरे मेन रेडर, अभिनव
स्कूल वाशिंबे या शाळेचा प्रवीण कोकरे मेन रीडर नाहीये या ठिकाणी. चला दुसरा रीडर गेलेला आहे गणेश, बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय. आणि थोडक्यात वाचलेला आहे, थोडक्यात वाचलेला आहे, बघूयात आपल्या टीम साठी काय करतोय तो गणेश. आणि या ठिकाणी गणेशला पकडलेला आहे आणि गणेश या ठिकाणी आउट झालेला आहे. चला आता दुसरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामन्यावरची पकड निर्माण केलेली आहे आणि अभिनव हायस्कूलचे विद्यार्थी ऑल आउट होण्याच्या मार्गावर आहेत. अभिनव हायस्कूलचे फक्त 3 खेळाडू मैदानामध्ये राहिलेले आहेत, बघूयात ते काय करतात आपल्या टीम साठी. आणि महत्वाचं म्हणजे त्यांचे मेन मेन रीडर या ठिकाणी आउट झालेले आहेत. पकडण्याचा प्रयत्न आहे, पकडण्याचा प्रयत्न आहे, बघूयात काय करतोय. निसटतोय तो, निसटतोय, पुढे सरतोय आणि बघूयात काय करतोय. अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केलाय परंतु तो निसटतोय, निसटतोय, फटीच्या दिशेने पळतोय आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी त्या रेडरने पॉइंट घेतलेला. काकासाहेब जाधव हायस्कूलच्या खेळाडूने ही खेळाडू अभिनव हायस्कूलचे बाद केलेले आहेत आणि अभिनव हायस्कूल ऑल आउट झालेले. यानंतर क्षितिज रेड करतोय या ठिकाणी, बघूयात तो काय करतोय आपल्या टीम साठी. आणि खरंच जगदाळे सरांनी खूप अशी कसून अशी या विद्यार्थ्यांकडून तयारी केलेली दिसते आणि या ठिकाणी क्षितिज आउट झालेला आहे. एक काम करतो, तू कितीला आहे? सातवीला. बरं, तुला प्रवीण कोकरे माहित आहे का? त्याला बघ बरं कुठे दिसतोय का, शोधून सगळीकडे. टॉयलेट कडे गेला होता तो, टॉयलेट कडे बघ दिसतोय का घेऊन त्याला. होय सर, येतो लगेच. मला सांगायला या इथं कुठे गेला असेल. हा प्रवीण, अरे प्रवीण आहे का पोरण प्रवीण कुठं? अरे कुठे गेला असेल हा प्रवीण? प्रवीण आहे का? अरे तिकडे तुम्ही नीट बघितलं ना त्याला? तू इकडे सगळे वर्ग बघितले? सर नक्की बघितले. अरे कुठे गेला असेल हा प्रवीण पण ना? प्रवीण, 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 प्रवीण इकडे विनाशर प्रवीण. चला तर याच्यानंतर जी पुढची रेड आहे धनाजीची, बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय. पॉइंट घेणं आवश्यक आहे आणि जबरदस्त असे रेड टाकतोय धनाजी, चतुर खेळाडू. आणि परंतु या ठिकाणी पकड जी आहे ही अगदी ढिल्ली पकडलेली. काकासाहेब जाधव हायस्कूलच्या खेळाडूने धनाजीला अगदी हलक्यात घेतलेलं आहे आणि धनाजीने अगदी असं सुंदर अशा रीतीने पॉइंट या ठिकाणी आपल्या टीमला मिळवून दिलेला आहे. जबरदस्त अशी रेड या ठिकाणी. रितेश बघूयात आपल्या टीम साठी काय करतोय आणि बोनस त्याने काढलेला आहे. खूप चतुर असा खेळतोय तो. अजून कसा आला नाही प्रवीण? प्रवीण व्यवस्थित असेल ना? कोणत्या अडचणीत तर नसेल ना तो? याच्यानंतर जी पुढची रेड आहे ऋषिकेश शिंदेची, बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय. पॉइंट घेणं आवश्यकता आहे आणि या ठिकाणी जबरदस्त असा टच पॉइंट ऋषिकेश शिंदेने आपल्या टीम साठी मिळून दिलेला आहे. खरोखरच या ठिकाणी जबरदस्त अशी तयारी जगदाळे सरांनी करून घेतलेली दिसते. ऋषिकेश शिंदेने या ठिकाणी टच पॉइंट घेतल्यामुळे अभिनव हायस्कूलच्या टीम मध्ये जल्लोषाचे. या ठिकाणी रितेश बघूयात आपल्या टीम साठी काय करतोय आणि बोनस त्याने काढलेला आहे. खूप चतुर असा खेळतोय तो. अभिनव स्कूलच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा या ठिकाणी जबरदस्त असा कमबॅक केलेला आहे. बघूयात आता पुढचा खेळाडू या ठिकाणी काय करतो. परंतु या ठिकाणी आपण बघतोय काय, जबरदस्त असा डॅश काकासाहेब जाधव हायस्कूलने या ठिकाणी दिलेला आहे. तो खेळाडू जखमी झालाय का काय या ठिकाणी हे बघणं गरजेचं आहे. कारण का इतकं मोठा डॅश देणं हे या ठिकाणी चुकीचं आहे. परंतु पाठीमागच्या पण आपण मॅच मध्ये बघितलं, काकासाहेब जाधव हायस्कूलचे जे काही विद्यार्थी आहेत ते एका खुंची प्रवृत्तीने खेळताना आपल्याला दिसतात. परंतु हे या ठिकाणी चुकीचं आहे. तर या ठिकाणी खेळाडूंनी खेळाडू प्रवृत्तीने खेळलं पाहिजेत, खुनशी प्रवृत्तीने अजिबात खेळलं नाही पाहिजेत. आणि या ठिकाणी तुमचा खेळ दाखवून या ठिकाणी जिंकायचं आहे. खुनशी प्रवृत्तीने या ठिकाणी अजिबात जिंकायचं नाही. ऋषिकेश शिंदे खूप छान खेळत आहे या ठिकाणी दिसत आहे. चला सुप्रिल गोडगे काय करते आपल्या टीम साठी बघूयात. आणि या ठिकाणी पॉइंट, किती पॉइंट गेलेले आहेत सांगा पंच.
ठिकाणी जगदाळे सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण का टीम गेल्या 5 वर्षापासून जिंकत आहे, तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा जिंकत आहे, त्या टीमला ते टक्कर देण्याचं काम करतायत. तर पुन्हा एकदा डॅश या ठिकाणी दिलेला आहे. कबड्डीच्या स्पर्धेमध्ये डॅश वर डॅश हे विद्यार्थी देत आहेत. विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्याला खेळ दाखवायचा आहे. डॅश दाखवून या ठिकाणी तुम्ही समोरचा विद्यार्थी तुम्ही जखमी करण्याचा प्रयत्न करतायत. ही खेळाडू प्रवृत्ती नाही. सावकाश लागलं तर नाही ना. टायमक 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 इकडे इकडे इकडे. ऐका, किती जरी आपण त्यांना सांगितलं आणि बोललो तरी देखील ते खुनशी प्रवृत्तीनं वागणार आणि खुनशी प्रवृत्तीने खेळणार हे पक्क आहे. म्हणून तुम्हाला सांगतो सगळ्यांना, जशास तसे ठोस्यास ठोसा या आता प्रवृत्तीनुसार आपल्याला चालायचं आहे. आलं लक्षात सगळ्यांना? ऋषी तू एक काम करायचं, तू जाऊन पॉईंट घेऊन यायचे, धनी आणि क्षितिज उठतील, दाखवून द्या त्यांना की नियम तोडून खेळलं कसं असतं आणि अभिनव स्कूलच्या विद्यार्थ्यांशी लढणं देखील कसं असतं. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके, खुनशी प्रवृत्तीनं सुरुवात खेळायला त्यांनी केली, त्याचा शेवट आता आपण करायचा. तुम्हाला सगळ्यांना माझी ताकीद आहे. आता आपल्याला कबड्डी नाही खेळायची, आता आपल्याला फक्त काय खेळायची, मारामारी खेळायची. आलं लक्षात सगळ्यांच्या? तिकडून एखादा रेडर इकडे आला की त्या आलेल्या रेडरला पकडायचं नाही काय नाही, फक्त धन्या तू क्षितिज आणि ऋषी भाऊ तू तुमच्या तिघांपैकी ज्याला चान्स मिळेल त्यांनी पकडायचं आणि डोक्यात दुसणी द्यायची. जाग्यावरच तो लोळला पाहिजे, आडवा तिडवा झाला पाहिजे. आलं लक्षात? रेडला तुम्ही जेव्हा जाचाल त्यावेळेस देखील तिथे फक्त आपल्याला तोडफोडच खेळायचे. आलं लक्षात? मॅच हरली तरी चालेल, पण त्या ठिकाणी त्यांना दाखवून द्यायचं आहे की ठोसास ठोसा हा आम्हाला देखील करता येतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके चलो गो. ऐक रे पोरांनो, या जवळ जरा. कोपऱ्यातलं पोरग दिसतंय का? काम करायचं. चला चला. यानंतर 9वी ब चा प्रतीक मारे बघूयात आपल्या टीम साठी तो काय करतोय. 9वी ब चा विद्यार्थी आहे प्रतीक मारे आणि त्याला पकडलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच्या अंगावरती बसण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की पूर्ण जे काही खेळाडू आहे ते त्याच्या अंगावरती स्पष्ट आपल्याला बसताना दिसून येतात आणि ही काही खेळाडू प्रवृत्ती या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये खरोखरच. आणि या ठिकाणी त्याला जखमी करण्याचा प्रयत्न करतायत. प्रतीक अरे लागलं तर नाही ना. या ठिकाणी प्रतीक माने आऊट झालेला आहे आणि त्याला जखम झालेली आहे वाटत आणि जखमी खेळाडू या ठिकाणी झालेला आहे प्रतीक माने. चला यानंतर लगेचच चला यानंतर धनाजी चाललेला आहे टीम साठी रेड करायला. तर बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय. आणि या ठिकाणी बोनस पॉइंट खूप चतुराईने या ठिकाणी धनाजीने बोनस पॉइंट घेतलेला आहे. या ठिकाणी फर्स्ट हाफ समाप्त झालेला आहे आणि या ठिकाणी फर्स्ट हाफचा स्कोर आहे काकासाहेब जाधव 21 पॉइंट आणि अभिनव हायस्कूल 9 पॉइंट. या ठिकाणी काकासाहेब जाधव 12 पॉइंटनी या ठिकाणी पुढे. या ठिकाणी फर्स्ट हाफचं समाप्ती झालेले आणि या ठिकाणी दोन्ही पण टीम कोर्ट चेंज करत आहेत. खूप जबरदस्त असा सामना आज या ठिकाणी दोन टीम मध्ये होत आहे. अरे काय करावं, किती सराव करून घेतला ह्या मुलांचा तरी कुठं कमी पडतात ही मुलं तीच कळत नाहीये. आता ह्या सामना फर्स्ट हाफ तर असाच गेला आणि आता हे हरायची लक्षणे आहेत. प्रवीण हे कुठं लपून बसलाय काही कळत नाहीये. थोडी लघवी करून येतो. एय प्रवीण, अरे प्रवीण, एय प्रवीण, प्रवीण, ए प्रवीण, अरे प्रवीण, अरे प्रवीण, 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 अरे प्रवीण, 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 अरे अरे प्रवीण, प्रवीण, अरे बघ ना, अरे ते संडास बाथरूम मध्ये कुणीतरी कोंडून ठेवलं होतं, ह्याला दमछाक झाल्यामुळे त्याचा श्वास बसलेला आहे. प्रवीण कुठे गेला असेल हा प्रवीण? मला तर आता जास्तच काळजी वाटायला लागली. अगं पिंकी, पोर गेल की पोर हुडकाय सापडेन की त्यांना ते. डोंट वरी प्रियंका, प्रवीण येईलच इतक्यात. अगं पोरींनो, प्रवीण तिकडे बाथरूम मध्ये बेशुद्ध झालाय. काय कुणीतरी पाणी आण ना पाणी. अरे पायसूळ पायसूळ पायसूळ
प्रवीण प्रवीण अरे उठ ना प्रवीण प्रवीण तू ठीक आहेस ना काय झाले प्रवीण आर यू ओके प्रवीण पाणी 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 होत पाणी होत पाणी होत अरे अरे प्रवीण शांत सावकाश 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 हल पाय चोळ दे पाय चोळ हल हल चोळ हल पाय चोळ शांत काय झालं तू प्रवीण आर यू ओके पाणी 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 सावकाश 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 जास्त पाणी पिऊ नको सावकाश प्रवीण पाणी काय झालं तू प्रवीण सर हा मी बाथरूम मध्ये रिसेसला गेलतो हा अचानक मला कोणतरी कोंडून घेतलं काय कोंडून घेतलं हा काय कोंडून घेतलं होतं कुणी कोंडून घेतलं होतं मला तर वाटतंय ना हे काकासाहेब जाधव हायस्कूलच्या पोरांचंच कटकार असताना असणार आहे हे असले जे उपद्व्याप आहेत ना ते त्यांनाच करता येतात बरं तू बराय ना प्रवीण आता हो बरं पण सर प्रवीण टॉयलेटला गेलता ना त्यावेळेस काकासाहेबांची पोरं ग्राउंड वरतीच होती उठ 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 सावकाश सावकाश नाही 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 सर हे नक्की आपल्याच शाळेतल्या मुलांचं काम आहे हे सर आपल्या शाळेतल्या हो आपल्याच शाळेतल्या वेगाने तो तर नाही ना कडी लावली हे कळ तोंड्या मी कशाला राहलो कुणीही असो काकासाहेब जाधव हायस्कूलची पोरं असू द्यात किंवा आपल्या शाळेतली मुलं असू द्यात अरे कबड्डी हा एकटेचा जीवाचा एकजुटीनं खेळायचा खेळ आहे आणि तुमच्या पुढे तर अख्खं आयुष्य पडलेलं आहे तुम्ही आज या छोट्या खेळामध्ये जर एकमेकाची खुन्नस एकमेकाचा विरोध एकमेकाला त्याग करत असाल ना तर तुम्ही आयुष्यात कधीही सक्सेस होऊ शकत नाही जा तुमच्या समोर तिकडे काकासाहेब जाधव हायस्कूलचे विद्यार्थी दंड ठोकून कबड्डीच्या मैदानात उभे आहेत आणि तुम्ही काय करताय ह्याला संडासात कोण त्याला पाण्यात बघ अरे विद्यार्थी असे नसतात संघर्ष करायला पाहिजे तुम्ही विद्यार्थी जीवनामध्ये कबड्डीमध्ये एकटेनं खेळाल तरच जिंकणार आहात अख्खा आयुष्य पडलंय तुम्हाला त्यासाठी आणि तुम्हाला मी एकदाच सांगून ठेवतो जर आज तुम्ही हरलात ना तर आयुष्यात कधीही तुम्ही तुम्हाला स्वतःला माफ करू शकणार नाही तुम्हाला हीच संधी आहे स्वतःची एकजूट आणि एकी दाखवून द्यायची ती एकी दाखवून द्या आणि अजून आहे आपल्या हातात वेळ ऋषी प्रवीणला घेऊन जा आणि ती काकासाहेब हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना हरवून दाखवा हेच आपलं खरं स्वप्न आहे लागा का मला चला वेळ गेलेली नाही अजून सुद्धा चला चला सेकंड हाफ मध्ये आपला खेळाडूंचा चांगला खेळ झाला पाहिजे लक्ष ठेवा काय काय जगदळे सर फुंकले का मुलांचे कान पहिल्या हाफ मध्ये तर आमच्या टीमने तुम्हाला नाक घासायला लावले दुसऱ्या हाफ मध्ये काय तुमचे पोर दिवे लावणार आहेत काकासाहेब माझे विद्यार्थी दिवे लावतील का आग लावतील हे येणारा वेळच ठरवेल कारण माझ्या टीमचा मेन रेडर प्रवीण आता आलेला आहे बघू 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 चला प्लेअर चेंज या ठिकाणी प्रवीण कोकरे नवीचा मेन रेडर या ठिकाणी आलेला आहे आणि आता बघूयात की तो आपल्या टीमसाठी काय करतोय प्रवीण कोकरे जबरदस्त खेळाडू या ठिकाणी बघूयात आपल्या टीमसाठी काय करतोय आणि या ठिकाणी प्रवीण कोकरे आपल्या टीमसाठी पॉईंट घेतलेला आहे चला लगेच दुसरा खेळाडू आलेला आहे बघूया तो टीमसाठी काय करतोय नवी बचे विद्यार्थी ते देखील खूप जोश मध्ये या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहेत जगदाळे सरांनी अगदी जबरदस्त या ठिकाणी तयारी घेतलेली त्यांची करून आणि आता या ठिकाणी अभिनव हायस्कूलचे विद्यार्थी देखील डॅश द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांनी आणि इतक्या वेळ निवांत बसलेले काकासाहेब जाधव हे आता चिंतित पडलेले जबरदस्त डॅश धनाजीने दिलेला आहे आणि या ठिकाणी काकासाहेब जाधव यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टाशी निराशा दिसून येते आणि या ठिकाणी त्यांचा प्लेअर आउट झालेला यानंतर लगेचच ऋषिकेश शिंदे याने रेड टाकलेले आणि दोन पॉइंट घेतलेले आणि या ठिकाणी आपण बघतोय इतका वेळ शांत बसलेले काकासाहेब जाधव या ठिकाणी पुढे आलेले आणा रे साहेबांना खुर्ची द्या रे चला लगेचच पुढची रेड या ठिकाणी होत आहे बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय चला जबरदस्त या ठिकाणी सामना आपल्याला दिसतोय आणि बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय आणि बरोबर आहे
आणि ओ अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा काकासाहेब जाधव हायस्कूलच्या विद्यार्थ्याला डॅश दिलेले आणि थेट काकासाहेब जाधवांच्या पायाखाली फेकून दिलेला आहे. आणि काकासाहेब जाधव यांचा खेळाडू आउट झालेला आहे. यानंतर लगेचच ऋषिकेश शिंदे बघूयात आपल्या टीम साठी तो काय करतोय. आणि या ठिकाणी पॉइंट आलेला आहे ऋषिकेश शिंदे. आणि या ठिकाणी अभिनव स्कूलचे खेळाडू पुन्हा एकदा खेळावरती मजबूत अशी पकड निर्माण करत आहेत. टीम मध्ये पाहताना आपल्याला बघतोय तर बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय स्वप्नील बोर्गे. आणि या ठिकाणी ऋषिकेश शिंदे ने जबरदस्त चौडा काढलेला आहे. आणि उसत चावते होती मी जोरात चावते चावते. अरे अरे कबड्डी खेळायचे नियम काय माहित आहेत का तुला. चावतोय धडधडीत खुशाल. मी कुठे चावला तेव्हा खरचट असेल काहीतरी त्याला. अरे खरचटला काय बघ ना चावलेला वन दिसतोय ना. असं शिकवले का कबड्डी तुमच्या मुलांना. ओ जगदळ सर काहीतरी खरचटला असं आमची पोरं कशाला चावते ते. खरायचा बी दिसला की लागला का चिडायला लगेच. चिडायचा प्रश्नच नाही. इथं धडधडीत चावलेला वन दिसतोय आणि तुम्ही चिडायचं बोलताय. तुमचे विद्यार्थी गेल्या मॅचला सुद्धा असे चिडत होते आणि आता देखील तुमचे विद्यार्थी खुनशी प्रवृत्तीने खेळतायत. असा कबड्डीचा खेळ कुठं असतो का. हो जगदळे सर काय लावले कबड्डीमध्ये थोडंफार खर्चतच असतं म्हणून काय तुम्ही समोरच्या टीमला दोष देणार आहे. हो परीक्षक काकासाहेब जाधव हायस्कूलला मिळालेले गुण देऊन टाका. चला रे कबड्डी खेळा. आपण काय हे असं असतं का कुठं. हे असंच चालतं आमच्यात. असू दे रे ठीक आहे चला कम ऑन. चला रे सावकाश घ्यायचा सावकाश. व्हेरी गुड बरोबर आहे. आणि या ठिकाणी जबरदस्त डॅश दिलेला आहे आणि काकासाहेब जाधव या हायस्कूलचा विद्यार्थी आउट झालेला आहे. आणि अभिनव स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सामन्यावरती आणखीनच मजबूत पकड निर्माण केलेली आहे. या ठिकाणी प्रवीण कोकरे अभिनव हायस्कूलचा कॅप्टन तो टीम मध्ये आल्यानंतर अभिनव हायस्कूलला चांगलाच त्याचा फायदा झालेला आहे. जगदळे सर कुठली पद्धत कबड्डी खेळण्याची. काकासाहेब माझा आक्षेप आहे तुमच्या कबड्डी खेळण्यावर. आक्षेप आहे काकासाहेब तुम्हाला आता नियम कळाले का कबड्डी खेळण्याचे. आणि मगाच्या पासून फर्स्ट हाफ मध्ये तुमचे विद्यार्थी जे करत होते ते काय होतं. आणि राहिला प्रश्न त्या धनाजीचा. हा तोच धनाजी आहे ज्याचा तुमच्या विद्यार्थ्यांनी ट्रायल मॅच मध्ये पाय मोडला होता. जशाच तसा आम्हाला भी जमतं काकासाहेब लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी शेवटची रेड आहे धनाजीची. बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय. रिस्क घ्यायची गरज नाही कारण का ऑलरेडीच अभिनव हायस्कूलचे विद्यार्थी हे 3 पॉइंटने पुढे आहेत. रिस्क घ्यायची गरज नाहीये. सर्वांच्या डोक्यावरती टेन्शन आलेलं दिसतंय आपल्याला. या ठिकाणी जगदळे सरांच्या देखील डोक्यावरती टेन्शन आहे. बघूया त्या ठिकाणी काय होतं. शेवटची रेड आहे शेवटची रेड आहे. या ठिकाणी रिस्क घ्यायची गरज नाही. आणि या ठिकाणी अभिनव हायस्कूलचा 7 पॉइंटने विजय झालेला आहे. या ठिकाणी हा ऐतिहासिक विजय धनाजीने मिळवून दिलेला आहे. आणि आपल्या मोडलेला पायाचा बदला घेतलेला आहे. वा जगदळे सर वा. सर्व टीम या ठिकाणी खुशीमध्ये काकासाहेब पुढच्या वर्षी चांगली तयारी करून या कारण तुम्हाला एक चांगला तगडा स्पर्धक भेटलाय. 5 वर्षाचं तुमचं रेकॉर्ड ब्रेक करून आम्ही दाखवलंय त्याच्यामुळे जल्लोष तर होणारच. जगदळे सर हे प्रदर्शन बरं ना हवं. काकासाहेबाला हरवल्याची किंमत तुम्हाला मोजावं लागेल सर. बघून घेऊ आम्ही. गेल्या बारीला आपण त्यांना नका प्रॅक्टिस मध्ये हरवलेलं आणि त्यांनी आता हरवलं. इथं ते रडू नका. इथं रडत बसू नका उगत आमच्या टाकी पाशी.
काय म्हणणार तू? हा कशा धार लागते डोळ्याला टपा टपा गळते. काय म्हणतो तू? काय हिच होत काय आमची शाळा ही. गुलाब जाम ढ्याबरिया नुसता कापूस पिंजून ठेवलाय तुझ्या ढेरीत. तू तरी एवढा सोडतेया. गावात कापली माझ्या मित्राला हंत वे रे. हा पण नवी बच्ची पोरं एकमेकांना नाराज असतील बर का. पण ज्या वेळेस नवी बच्च्या पोरांना कोण वाकड्या नजरेनं बघत ना त्यावेळेस सगळी एकत्र येतात कळलं का. काय करशील रे तू धारात घ्यायला पण घ्यायला पण घ्या पोरांच्या नादी लागायचं म्हणलं ना तर 10 वेळा विचार करायचा. तिकडे 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 काय म्हणला होता तू? हा काय म्हणला होता? आमच्या नवी बच्च्या पोरात एकी नाही बघितली का? बघितली का एकी आहे का नाही ती? अरे आमचे जगदाळे सर एकटेच एकटेचे प्रत्येक आहेत. हा कळलं का? हा चल तिकडे तिकडे गुलाब जाम निस्ता. काय म्हणला होता तुम्हाला? आता कोणाची बारी रे? कोणाची बारी? ये ग माझी राणी ये हानल तुम्हाला. उठ उठ ग नको लाजू. अरे कर काळ्या बिहंद्रिया उठ ना. डोळे वरती कर बाबा. कस वाटत आता? गणेश भाई म्हणतात आपल्याला. गणेश भाई बघितली का कसली गँग आहे तर? कळलं का? पुढच्या वेळेस जर नादी लागलं ना असे तुकडेच करून ठेवल कळलं का? नादी नाही लागायचं. तिकडे उठ वागा तू आता उठ्टाड्या. कसले कसलं पॉप भारी पाडलाय. हिरो दिसत हिरो चिकना चिकना हिरो. काय चालणार काय तुमचं कळलं का? इथं आमचंच चालणार आहे कळलं. शिस्तीत राहायचं आमच्या सोबत. या या नवर देव चला या नवर देव. मग अग मग दुखतोय चेपून देऊ का? ऋषी भाऊ एकत्र राहिला आता चल त्याला पण. माझ्या सोनिया कटींच लय भारी गेलीला का? काय तुझं काय लग्न ठरणार आहे का? तुला पुरी बघा येणार आहे. हे गच्या तोंडाची तुझ्या आईच्या गावात कापली कोंबडी खसा खसा गेलं त्याचं चिकन शिजवलं टाटरा. अरे का भांडत होता तुम्ही त्या मुलांसोबत? अरे मॅच तर जिंकलोय ना आपण, मग भांडण कशासाठी करताय? अगं प्रियंका, ह्या ठिल्लर पोरांना नवी बच्च्या विद्यार्थ्यांची ताकद दाखवून देणं पण गरजेचं होतं. हा
आणि आम्ही सगळी एकत्र होतो म्हणून त्या पोरांची चांगली जिरवली. ते सगळं ठीक आहे ऋषी, पण यामध्ये जर तुम्हालाच काही झालं असतं तर? तू माझी काळजी कराय असलो मला कसं काय होईल प्रियंका. ऋषी, ज्या वेळेस एकमेकांमधील एकता मजबूत असते ना, त्यावेळेस इतरांची हिंमत पण होत नाही ती एकता तोडण्यासाठी. पण ज्यावेळेस आपल्यातील एकता काही कारणामुळे कमी होते ना, त्यावेळेस बाहेरच्यांना फायदा घ्यायला वेळ लागत नाही. अभिनंदन विद्यार्थ्यांनो, अभिनंदन. खरंच आज तुम्ही माझ्या विश्वासाला पात्र ठरला. आणि विद्यार्थ्यांनो, ज्या काकासाहेब जाधव हायस्कूलला आपण हरवण्यासाठी इतक्या दिवस आपल्या जीवाचा आटापिटा करत होतो, त्या काकासाहेबाला आपण कबड्डीमध्ये चारी मुंड्या चिटकेलच. यस, परत एकदा तुमचं अभिनंदन. थँक्यू सर. काकासाहेब जाधव आपल्या बरोबर खुनशी प्रवृत्तीनं खेळत होता, त्या खुनशी प्रवृत्तीचं उत्तर तुम्ही ठोशास ठोस जशास तसं दिलं, याबद्दल खूप आणि खूप मला आनंद होतोय. काकासाहेब जाधव हायस्कूलला हरवणारी तालुक्यातली आपली पहिली टीम ठरली, त्याचबरोबर आपण धन्याच्या मोडलेल्या पायाचा बदला देखील घेतला. काकासाहेब जाधव हायस्कूलचं तालुक्यातील सलग 5 वर्ष विजेतेपद आपण हिरावून घेतलं. सेमी फायनलमध्येच त्यांचा धुरळा उडविला. आय लव्ह यू टू प्रियंका. ऋषिकेश, मला इथं कशाला बोलवलं तू? ए, अरे तुला काय ॲडमिट लागलं काय? तूच मला इथं बोलवलंय.
अरे सगळे पोरं म्हणत होते तू मला इथं बोलवलंय. अरे पोरं बी मला तीच म्हणली की तूच मला इथं बोलवलंय. काय चाललंय तुमचं? मी बोलवलंय तुम्हा दोघांना इथं. काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय नाही सर, ह्याने मला इथं बोलवलं. इथं नाही, मॅच मध्ये काय चाललंय? तुम्ही दोघं आपल्या टीमचे दोन्ही कॉर्नर आहात आणि काय चाललंय तुमचं? तुम्ही अशा पद्धतीने जर कबड्डी खेळलात ना तर तुम्ही तुमच्या टीमसाठी नाही अपोजिटच्या टीमसाठी खेळल्यासारखं होत आहे. तुम्हाला वाटतंय का की माझं लक्ष नाही तुमच्यावरती? कबड्डी हा एकजुटीनं एकतेनं खेळलेला खेळ असतो आणि तुम्ही काय करताय? याच्या कॉर्नरवरती रेड आल्यानंतर तुझ्या आणि गण्याची कसलीच सपोर्ट कसलीच चैन येत नाही पुढे. वारंवार सांगून तसंच होत आहे. प्रयत्न चालू. काय प्रयत्न? प्रयत्न नकोय, मला रिझल्ट हवाय. उद्या फायनलची मॅच आहे. फायनलच्या मॅचला जर काही प्रॉब्लेम झाला तर तो फक्त तुझ्यामुळे झाला असेल असं समजेल मी. तुमच्या दोघांच्या गोष्टी अंतर्गत काय असतील त्या मिटवून घ्या, पण फायनलची मॅच ही तगडीच झाली पाहिजेत. काकासाहेब जाधवच्या विद्यार्थ्यांसारखं त्यांना हलक्यात घेऊ नका. ढवळे सर हे नॅशनल चॅम्पियन आहेत. त्यांनी मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीची कोचिंग केलेली आहे आणि आपल्याला जर तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये विजेता व्हायचंय तर तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने आणि एकतेने खेळलं पाहिजे. इतक्या दिवस कबड्डीसाठी आपण इतका कसून सराव केला, आपण रक्त सांडलं, वेळ वाया घालवला आणि तुम्ही हे करताय? अरे तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही फायनलच्या टीम मध्ये आलेला आहात. हे बघा, उद्याच्या मॅच मध्ये कसं खेळायचं हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही, पण उद्या फक्त कबड्डी आणि प्रामाणिकपणाची जीत झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. येतो मी. ए लायक राहायचं, आपल्या समोर जास्त उडायचं नाही आणि राहिला विषय सपोर्टचा, अरे उद्या तुला अजिबात सपोर्ट मिळणार नाही आणि हा फकड्या एकट्याच्या जीवा मॅच आणणार काय आणि प्रियंका माझीच करून दाखविणार, नाहीतर असा खुब्यातनं पाय उपसून टराटराच पडेल. नजर खाली, नजर खाली. ए चल निघ, पाठ म्हणतोय ना निघ. कबड्डी तर अभिनव स्कूलच जिंकणार. तू आला तर तुझ्या सकट आणि तू नाही आला तर तुझ्या इना. आणि राहिला प्रश्न प्रियंकाचा, ती माझी होती, ती माझी आहे आणि ती माझीच राहणार. आय लव्ह यू प्रियंका, आय लव्ह यू. या ठिकाणी मुलींची ही फायनल मॅच, अभिनव हायस्कूल वाशिंबे विरुद्ध जेवूर हायस्कूल, या दोन्ही संघांमध्ये फायनल मॅच. टॉस करतायत जगदाळे सर आणि रेफरी आहेत सालगुडे सर. या ठिकाणी अभिनव हायस्कूलने टॉस जिंकलेला आहे. बघूयात ते काय घेत आहेत. काय हवं? ग्राउंड. त्यांनी ग्राउंड सिलेक्ट केलेलं आहे. चला या ठिकाणी फायनल मॅच होत आहे अभिनव हायस्कूल विरुद्ध जेवूर हायस्कूल. अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी होणार आहे. जबरदस्त अशी तयारी झालेली दिसते सर्वांचीच. जगदाळे सर आपल्या टीमला सपोर्ट करत आणि या ठिकाणी पकडलेला आहे आणि या ठिकाणी हा पॉइंट मिळालेला आहे अभिनव हायस्कूलला. चला रेड आहे, बघूयात काय होतोय, काय करते आपल्या टीमसाठी ती. आणि या ठिकाणी बोनस अतिशय सप्लायने घेतलेला आणि बोनस प्लस एक पॉइंट घेतलेला आहे. अतिशय सुंदर असा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात यानंतरची पुढची रेड आहे जेवूर हायस्कूलची, बघूयात ती आपल्या टीम साठी काय करतेय. या ठिकाणी पॉइंट मिळवणं खूप गरजेचं आहे आणि बोनस पॉइंट देखील तुम्ही मिळवू शकता. बघूयात आणि या ठिकाणी पकडलेले आणि या ठिकाणी
आउट आहे. जबरदस्त अशी खेळाडू आहेत अभिनव हायस्कूलचे या ठिकाणी आपल्याला दिसतायत. जगदाळे सर त्यांना खूप असं प्रोत्साहन करताना आपल्याला दिसतायत. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंट मिळवलेला आहे. आणि एक तर्फा मॅच ही दिसते आपल्याला, एक तर्फा मॅच निघते ही. बघूयात पुढची रेड, बघूयात ही आपल्या टीम साठी काय करते. या ठिकाणी पॉइंटची आवश्यकता आणि या ठिकाणी भारत जीवर हायस्कूलची पुढची रेड आहे. बघूयात साक्षी आपल्या टीम साठी काय करते. पुढच्या टीम मध्ये फक्त दोन खेळाडू आणि या ठिकाणी पॉइंट आउट झालेले. पुढचा पॉइंट, शेवटची गडी आहे, शेवटचा खेळाडू. आणि या ठिकाणी शेवटच्या खेळाडूला सुद्धा अतिशय जबरदस्त रित्या या ठिकाणी पकडलेला आहे. आणि जेऊर हायस्कूल, जेऊर हायस्कूलचे सर्व खेळाडू या ठिकाणी आउट झालेले. नंतर पुन्हा एकदा खेळाडू आलेले आहेत. या ठिकाणी अभिनव स्कूल आघाडीवरती आहे. प्रियंका गेलेली आहे, बघूयात ती आपल्या टीम साठी काय करते. बोनस मिळवलेला आहे आणि या ठिकाणी आउट, पॉइंट घेतलेला आहे. जबरदस्त असा खेळ या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पुढची रेड आहे, बघूयात काय होतंय पुढच्या रेड मध्ये. या ठिकाणी जेवढ हायस्कूलला पॉइंटची खूप आवश्यकता आहे. या ठिकाणी क्रॉस केलेला आहे, बघूयात ती काय करते. आणि 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 आउट. चला पुढची, चला पुढची रेड, ची रेड आहे, पुढची रेड बघूयात. काय करते आपल्या आणि या ठिकाणी चला यानंतरची पुढची रेड बघूयात की आपल्या टीम साठी काय करते. या ठिकाणी पॉइंटची आवश्यकता आहे, जेऊर हायस्कूलला पॉइंटची आवश्यकता आहे. बघूयात की टीमसाठी आपल्या काय करते. पॉइंट घेणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी जगदाळे सर आपल्या टीमला खूप असं प्रोत्साहन करतायत आणि क्रॉस करून रिटर्न गेलेले. याच्यानंतर पुढची रेड प्रियंकाची, बघूयात प्रियंका आपल्या टीमसाठी काय करते. पॉइंट घेणं इम्पॉर्टंट आहे आणि या ठिकाणी पकडण्याचा भरपूर असा ट्राय केला. अभिनव हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा 14 पॉइंटने विजय झालेला आहे. तर मुलांनो, आतापर्यंत आपण काकासाहेब जाधव हायस्कूल बरोबरच आपली स्पर्धा आहे की काय अशा पद्धतीनं सराव करत होतो, अशा पद्धतीनं कबड्डीकडे पाहत होतो. परंतु काकासाहेब जाधव हायस्कूलचा पराभव आपण सेमीफायनल मध्येच केलाय आणि आता आपल्याला तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर आपल्याला येणारी फायनल मॅच जिंकूनच तुम्ही तालुका स्तरीय स्पर्धेचे विजेते होणार आहात. काकासाहेब जाधव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना हरवून आपल्याला कदाचित सोपं गेलं असेल कारण ते कबड्डी कमी आणि खुनसी प्रवृत्तीनं चिडका खेळ जास्त खेळत होते. पण इथे गाठ तुमची आता एक वेळ नॅशनल चॅम्पियन असलेल्या कोच ढवळे सरांबरोबर आहे आणि ढवळे सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना खेळामध्ये तेवढंच तरबेज केलं असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, इथं समोरच्या टीमला कमी लेखण्याचं तुम्ही चूक करायची नाही. पण इथे एक लक्षात घ्या, इथे तुम्ही खेळत असताना कबड्डीचा नियम अजिबात मोडून तुम्हाला खेळायचं नाहीये. मग तुम्ही हरलात तरी बेहत्तर, कारण इथे आपल्याला फक्त कबड्डी खेळाचा विजय झालेला दाखवायचा आहे. कबड्डी तुम्ही किती चांगल्या पद्धतीने खेळताय हे आपल्याला दाखवून द्यायचंय. मग त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं चिडणं नको. तुमच्या मनातून, तुमच्या अंगातून, शरीरातून, रक्तातून कबड्डी कबड्डी आली पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुम्हाला कबड्डी खेळायची. आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, या स्पर्धेच्या वेळेस तुम्हाला मार्गदर्शन करायला मी अजिबात तिथे नसेल. म्हणून तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर कबड्डीला मी आजपर्यंत तुम्हाला जे शिकवलं त्याच्यावरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे. आला लक्षात सगळ्याच्या, मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही तालुका स्तरीय विजेते होऊनच दाखवा. घ्या शपथ. भारत माता की जय. फायनल सामना होण्यापूर्वी आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. राष्ट्रगीत साठी सर्वांनी तयार राहायचंय. एक साथ सावधान वगैरे, सावधान, विश्राम, सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेगा, शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जल तरंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे गाये तव जय गाथा
भाग्य विधाता। जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। चला तर आता पण आणि फेक करूया छापा। तर या ठिकाणी टॉस झालेला आहे आणि निमगाव हायस्कूलने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी मैदान घेतलेलं आहे। चला तर आता पहा, तुमचे जे कोच आहेत ते एकमेकाचे चांगले मित्र आहेत, तर खेळातलं कौशल्य दाखवा आणि खेळ जिंकला पाहिजे। खेळातलं कौशल्य महत्वाचं आहे, तर या पद्धतीने खेळा। अभिनंदन सर। जगदाळ सर, आपली परस्परांमध्ये काय दुश्मन नाही, ही खेळ आहे म्हणून आपण एकमेकाचेच प्रतिस्पर्धी आहोत। खेळाच्या जागी खेळ राहू द्या, म्हणजे आपली मैत्री भी चिरकाल टिकेल। अगदी बरोबर बोललात तुम्ही ढोले सर। खेळ हा खेळाच्या नियमाप्रमाणे होईल, म्हणजे काय होईल की खेळ तर चांगला होईलच, पण आपल्या दोघांची मैत्री हे या खेळाचं प्रतीक असेल। ढोळे सर, कोणती टीम जिंकेल किंवा कोणती टीम हारेल हे महत्त्वाचं नसून, या ठिकाणी कबड्डी खेळाचा विजय झाला पाहिजेत आणि या दोघांचं प्रतीक आपल्या दोघांची मैत्री असेल, म्हणून आपण निवांत या ठिकाणी बसू। चला सर। चालेल चला। तर या ठिकाणी फायनल मुकाबला निमगाव वर्सेस अभिनव हायस्कूल आणि पहिली रेड आहे प्रवीण कोकरेची अभिनव हायस्कूलची आणि या ठिकाणी प्रवीणला पकडलेला आहे आणि एक पॉइंट मिळालेला आहे निमगाव हायस्कूलला। लगेचच पुढची रेड आहे निमगाव हायस्कूलची, बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय। पहिली सुरुवात निमगाव हायस्कूलने खूप अशी जबरदस्त केलेली आहे, ढवळे सरांनी अतिशय जबरदस्त त्यांचा सराव करून घेतलेला आणि या ठिकाणी बोनसचा नाहीये बोनस। चला पुढची रेड आहे क्षितिजची, बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय। पॉइंटची आवश्यकता आणि क्षितिजने या ठिकाणी जबरदस्त असा पॉइंट मिळवलेला आहे। चला पुढची रेड आहे निमगाव हायस्कूलची, बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय। जबरदस्त असा चुरशीचा या ठिकाणी खेळ आपल्याला या ठिकाणी दिसतोय। जगदाळे सर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, बघूयात आपल्या टीम साठी तो काय करतोय। जबरदस्त असा खेळ आणि या ठिकाणी नंतर पुन्हा एकदा पॉइंट निमगाव हायस्कूलला गेलेला आहे। पुढची रेड धनाजीची, बघूया धनाजी काय करतोय आपल्या टीम साठी आणि जबरदस्त असा पॉइंट धनाजीने घेतलेला आहे। जबरदस्त खेळ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे आहेत नॅशनल चॅम्पियनचे मार्गदर्शन करणारे ढवळे सर, तर इकडे आहेत जगदाळे सर, बघूयात या दोन्ही संघामध्ये कोण जिंकतंय। चला पुढची रेड आहे नंतर पुन्हा एकदा येतोय धनाजी, बघूयात तो आपल्या टीम साठी काय करतोय। क्रॉस केलेला आहे, क्रॉस केलेला आहे, लगेचच पुढची रेड होते, बघूया तो काय करतोय। पॉइंटची आवश्यकता आहे अभिनव हायस्कूलला, पॉइंट घेतला पाहिजे आणि जबरदस्त या ठिकाणी तीन पॉइंट, जबरदस्त अशी रेड ठरलेले धनाजीचे, जबरदस्त खेळ। चला पुढची रेड आहे, पुढची रेड निमगाव हायस्कूलची, बघूया तो आपल्या हायस्कूलसाठी आपल्या टीम साठी काय करतोय। जबरदस्त अशी मॅच आपल्याला सर्वांना पाहायला मिळते, क्रॉस केलेला आहे, क्रॉसच्या पुढे जाण्यात गेलेला आहे, बघूया तो काय करतोय। टीम साठी आपल्या पॉइंटची आवश्यकता आहे, जबरदस्त टॅकल, जबरदस्त अँकल होल्ड, जबरदस्त केलेला आहे। याच्यानंतर पुढची रेड फक्त दोन प्लेअर राहिलेले आहेत निमगावचे, फक्त दोन प्लेअर, प्रवीण कोकरे रेड करतो नील रेडर आणि त्याला जबरदस्त टॅकल केलेला आहे, या ठिकाणी प्रवीण कोकरे आउट झालेला आहे। लगेच याच्यानंतर पुढची रेड आहे निमगाव हायस्कूलची, पॉइंटची गरज आहे निमगाव हायस्कूलला आणि बोनसचा प्रयत्न, बोनस घेतलेला आहे, पॉइंटची गरज आहे निमगाव हायस्कूलला, पॉइंटची अतिशय खूप गरज आहे निमगाव हायस्कूलला। जबरदस्त असा खेळताना दिसतोय हा प्लेयर। चला पुढची रेड आहे धनाजीची, पुढची रेड आहे आणि अवघे तीन खेळाडू निमगाव हायस्कूलचे राहिलेले। बोनस नाहीये आता,
क्रॉस केलेला आहे. बघूयात धनाजी आपल्या टीम साठी काय करतोय. जबरदस्त असा खेळ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन पॉइंट धनाजी घेऊन गेलेला आहे. चला यानंतरची पुढची रेड निमगाव हायस्कूलला पॉइंटची गरज आहे. क्रॉस केलेला याच्यानंतर बोनसचा प्रयत्न परंतु बोनस मिळालेला नाहीये. दिलेला आहे बोनस, दिलेला आहे बोनस, मिळालेला आहे. पॉइंटची अत्यंत आवश्यकता आहे. चला याच्यानंतर एकच खेळाडू राहिलेला आहे निमगाव हायस्कूल मध्ये आणि तो रेडर गेलेला आहे धनाजी. बघूयात तो काय करतोय आणि पॉइंट मिळालेला. चला तर मित्रांनो ह्या रेडला आपल्या क्षितिजचा हात क्रॅक गेला होता. तर याच्यानंतर आहे क्षितिजची रेड. तो आपल्या टीम साठी काय करतोय. पॉइंटची आवश्यकता आहे आणि जबरदस्त असा या ठिकाणी क्रॅश क्षितिजला दिलेला आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय की डायरेक्ट क्षितिजला डायरेक्ट डॅश दिलेला आहे आणि जबरदस्त असा डॅश या ठिकाणी दिलेला आहे. आणि मित्रांनो क्षितिजचा खरंच या ठिकाणी हात क्रॅक गेलेला आहे. जबरदस्त असी रेड, जबरदस्त. चला तर याच्यानंतरची पुढची रेड आहे प्रवीण कोकरेची. बघूयात प्रवीण कोकरे आपल्या टीम साठी काय करतोय. पॉइंट आणणं गरजेचं आहे आणि बघूयात या ठिकाणी काय होतं. चतुर खेळतो परंतु त्याला पकडलेला आहे आणि जबरदस्त असा त्याला या ठिकाणी पकडलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय की प्रवीणच्या पायाला गुडघ्याला लागलेला आहे आणि तो चक्क रक्तबोंबाळ झालेला आहे. खरोखरच कबड्डी ही जी कबड्डी हा जो खेळ आहे हा खरोखरच जबरदस्त असा खेळ आहे आणि या ठिकाणी प्रवीणला लागलेला आहे. मित्रांनो कबड्डी हा मर्दानी खेळ आहे आणि या ठिकाणी प्रवीण कोकरेने खरोखर रित्या दाखवून दिलेला आहे. आपल्या जखमेवरती या ठिकाणी वाघाने त्याने माती सोडून पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे कबड्डीसाठी. आपल्या टीम साठी काय करतोय. बोनस प्रयत्न. आकाश घी घी दर 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 पकड पकड रे आकाश चल 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 चल. पण बोनस नाही. जबरदस्त अशी तयारी या ठिकाणी आणि आउट झालेला आहे गणेश. चला तर याच्यानंतरची पुढची रेड आहे ऋषिकेशची. बघूया तो आपल्या टीम साठी काय करतोय. पॉइंटची आवश्यकता आहे. पॉइंट घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. फायनल मॅच आहे. फायनल मॅच मध्ये पॉइंट घेणं गरजेचं आणि या ठिकाणी जबरदस्त अशी रेड ऋषिकेश शिंदेची झालेली आहे. चला तर पुढची रेड आहे निमगाव हायस्कूलची. बघत तो आपल्या टीम साठी काय करतोय. पॉइंटची आवश्यकता. बोनसचा प्रयत्न करतोय. चतुर दिसतोय परंतु ऋषिकेश शिंदेने त्याला अँकल होल्ड करून आउट केलेला. पुढची रेड आहे निमगाव हायस्कूलची. पॉइंट घेणं हे महत्वाचं आहे. फायनल मुकाबला आहे आणि जबरदस्त तरी या ठिकाणी फर्स्ट हाफ झालेला आहे. ग्राउंड चेंज करायचंय, कोर्ट चेंज करायचंय. चला फर्स्ट हाफ झालेला आहे आणि फर्स्ट हाफचा स्कोर आहे निमगाव हायस्कूल 7 पॉइंट तर वाशिंद हायस्कूल 20 पॉइंट. फर्स्ट हाफ झालेला आहे. सेकंड हाफ मध्ये निमगाव हायस्कूलने जबरदस्त असा कमबॅक केलेला आहे. सेकंड हाफ मध्ये निमगाव हायस्कूल अभिनव हायस्कूलच्या 2 पॉइंटने पुढे निमगाव हायस्कूल आणि या ठिकाणी आणखीन 2 गुण निमगाव हायस्कूलच्या खात्यामध्ये. चला पुढची रेड आहे सुमितची. अभिनव हायस्कूलचा हा विद्यार्थी बघूयात काय करतोय. 5 पॉइंटची आवश्यकता आहे. 5 पॉइंट संघ आउट केला. ही गांजर काय करेन, ह्याला खेळून जाऊ द्या. पॉइंटने पुढे आहेत निमगाव हायस्कूल. सुमित सुमित बघ बघ सावकाश घे सावकाश घे सावकाश. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न. पुढची रेड आहे निमगाव हायस्कूलची. निमगाव हायस्कूलचा मेन रेडर या ठिकाणी रेड करण्यासाठी केलेला आहे.
आणि 3 पॉइंट ने पुढे आहेत निमगाव हायस्कूल. या ठिकाणी काही करण्याची गरज नाहीये निमगाव हायस्कूलला, रिस्क घेण्याची गरज नाही, परंतु या ठिकाणी जबरदस्त असा अँकल हग प्रवीण कोकरेने केलेला आहे आणि या ठिकाणी आउट झालेला आहे. यानंतर ऋषिकेश शिंदे या ठिकाणी आलेला आहे खेळामध्ये. चला तर पुढची रेल होते ऋषिकेश शिंदेची. बघा तो ब्रेकिंगसाठी काय करतोय. जिंकण्यासाठी 2 पॉईंटची आवश्यकता आहे अभिनव हायस्कूलला. शेवटचा 1 मिनिट राहिलेला, पॉईंटची खूप आवश्यकता आहे या ठिकाणी अभिनव हायस्कूलला जिंकण्यासाठी. आणि या ठिकाणी टच पॉईंट ऋषिकेश शिंदेने घेतला आहे. या ठिकाणी गणेश आतमध्ये आलेला आहे. 1 पॉईंटची आवश्यकता आहे अभिनव हायस्कूलला जिंकण्यासाठी. शेवटची रेडी या ठिकाणी आहे. पॉइंट घेणं गरजेचं आहे. इक्वल स्कोर आहे. दोन्ही पॉइंट टीमला 1-1 पॉइंट ची खूप आवश्यकता आहे. शेवटची रे फायनलच्या मॅचला जर काही प्रॉब्लेम झाला तर तो फक्त तुझ्यामुळे झाला असेल असं समजेल. उद्याच्या मॅचमध्ये कसं खेळायचं हे मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही, पण उद्या फक्त कबड्डी आणि प्रामाणिकपणाची जीत झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. त्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही तालुकास्तरीय विजेते होऊनच दाखवा. चांगले खेळले आहे दोन्ही विजेते खेळाडूंच हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. अभिनंदन सर. थँक्यू थँक्यू ढवळे सर. खरंच जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. खरंच जबरदस्त आणि अभिनव हायस्कूलने एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवलेला आहे. खरंच जगदाळे सरांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे. जबरदस्त या ठिकाणी मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेली आहे. जबरदस्त मॅच. चिंचा पोर उडान पोर खाऊन येते शाळे पोर दंगा मस्ती भारी मॅच ओठावरती मिशेच सात.